सगळीकडे त्याच्याबद्दल मतं असतील किंवा नसतील. पण बेसिक एक काय झालं की त्या दोन आस्पेक्ट्स आहेत त्याच्यात, एक असा ग्रुप आहे किंवा एक विचारसरणी आहे की पुण्याला खरंच मेट्रो हवी आहे का नाही, म्हणजे विदर पुणे नीड्स अ मेट्रो. सो दॅट इज अ सॉर्ट ऑफ फंडामेंटल क्वेश्चन. अँड ते सुजित पटवर्धन किंवा आशिष सर, दे आर सेइंग वी डोंट नीड अ मेट्रो पुणे ॲट ऑल. आय मे शेअर पार्शली विथ दॅट की येस टू सर्टन एक्सटेंट व्हॉट दिस इज टू. पण बेसिक इश्यू इथे काय आहे की आजचा आपलं मेट्रो हवी का नको, आय थिंक वी हॅव क्रॉस दॅट थ्रेशोल्ड. म्हणजे आता आपण तो डिस्कस करून खास काही उपयोग होईल असं वाटत नाही, कारण सम डिसिजन्स हॅव ऑलरेडी बीन टेकन अँड थिंग्स हॅव मूव्ह्ड अहेड. सो इफ वी स्टील कीप गेटिंग बॉक्ड डाऊन इन वेदर वी नीड अ मेट्रो ऑर नॉट, देन वी मे लूज फर्दर बॅटल्स ऑल्सो. तर त्यामुळे आता विदाउट गोईंग इन टू द merits and demerits of having a metro in Pune or not. As Pune, aplyala te je kai metro manun detay, what they are giving us as a metro, whether it is useful for Pune, whether it is viable, whether it is feasible, yachyavar apan jasti focus kela ta kai tari aplya time, energy and resources sa kai tari fruitful use hoo shakel, rather than going into academic discussions, because those discussions have not become academic, whether Pune मेट्रो ना. त्यामुळे आता हे जेव्हा पहिल्यांदा मेट्रोचं 2010 जेव्हा हे DMRC चा फायनल रिपोर्ट आला तेव्हा वी हॅड बीन आस्किंग कॉर्पोरेशन की काय बाबा विथ अन ओपन माइंड की जस्ट टेल अस व्हॉट इट इज अँड हाऊ इट इज गोइंग टू बी इम्प्लिमेंटेड ऑन दॅट. पण कॉर्पोरेशनला तशी काही ट्रान्सपरन्सी हे करायची इच्छा नव्हती आणि तो एक 400-450 मला वाटतं पाणी रिपोर्ट आहे, त्याने फक्त मग तो रिपोर्ट त्याच्यावर वेबसाईटवर अपलोड केला आणि ते जे एक्सपेक्टेड की ज्याला काय पाहिजे त्यांनी बघावं होते. आम्ही आता आमचं काम झालं, आम्ही ते अपलोड केलं, इट्स फुली टेक्निकल रिपोर्ट ऑफ 450 पानावर आणि तो आणि इंग्लिश आणि दे वॉन्टेड दॅट व्होएवर वॉन्ट्स अवर सिनियर सिटिझन कॅन जस्ट ॲक्सेस द वेबसाईट अँड सी इट अँड गेट द इन्फॉर्मेशन. तर त्यामुळे मग आम्ही तसं विचार केला म्हणजे उसाने मी त्याला खूप हे केलं पण त्याने त्यांचे विषय आणले म्हणजे आम्ही त्याला म्हटलं की बाबा तुम्ही एक सिटिझन फ्रेंडली फॉर्मॅट लँग्वेज अशा ह्याच्यात त्याचे काही गेस्ट म्हणा काहीतरी तुम्ही सांगा की सगळ्या लोकांना कळेल की काय प्रपोज्ड आहे, सो पीपल कॅन फॉर्म देअर ओपिनियन वेदर इट्स गुड बॅड ऑर व्हॉट एव्हर सजेशन्स दे हॅव दे कॅन गिव्ह, पण दे डिंट वॉन्ट इट ॲक्च्युली, इट्स वाय दे डिंट डू इट. आणि म्हणून मग ॲट दॅट टाइम इन 2010 मध्ये त्यांनी तो पास केला काही काही तो ठराव PMC GB ने. मग त्यावेळेला मग आय प्रिपेअर्ड प्रेझेंटेशन म्हणजे त्या सगळ्याचं DMRC रिपोर्ट फुली स्टडी करून त्याचं जे रेलेव्हंट डिटेल्स आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवावे ॲटलिस्ट त्या उद्देशाने. आणि मग त्याच्यात ॲक्च्युली त्यावेळेला बोथ इन इंग्लिश आणि मराठी असं ते प्रेझेंटेशन करून 25-30 साधारणतः प्रेझेंटेशन आय गिव्हन आय डिंट नाईट टू वेस म्हणजे इन्क्लुडिंग ऑल पॉलिटिकल पार्टीज म्हणजे BJP, मनसे, शिवसेना, इव्हन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्यांच्या नेत्यांना आणि काही काही मोठ्या ग्रुप्सना ओव्हर इंटरेस्टेड अशा सगळ्या पॉलिटिकल पार्टीजनाही ते प्रेझेंटेशन दाखवले की हे इश्यूज आहेत ते तुम्ही सुद्धा घ्या, म्हणजे नॉट दॅट वी हॅड केप्ट देम आउट ऑफ द लूप की त्यांच्याशी आपण इंटरॅक्ट कशाला करा असं म्हणून त्यांनाही दाखवले ते. आणि प्लस वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये लोकॅलिटीजमध्ये जिथे तिथलं काही लोकल कॉर्पोरेटर्सनी इंटरेस्ट घेतला होता लाईक फोर्ट रोडवरच्या किंवा कर्वे रोडवरच्या त्यांनाही दाखवले होते तिथल्या त्यांनी मीटिंग्स ऑर्गनाईज केले होते लोकल लोकांना असं करून ते केलं होतं. आता त्या दॅट वॉज बिफोर द अप्रुवल ऑफ द मेट्रो. आता ती मेट्रो अप्रूव्ह झाल्यानंतर सर्टन मॉडिफिकेशन तर एक बेसिक इन्फॉर्मेशन सगळी त्याच्यात आहे म्हणजे यू विल गेट द मोस्ट ऑफ द गेस्ट ऑफ इट. सो पॉकेट इट ऑन युअर लॅपटॉप सो तुम्ही सुद्धा येऊन ते सर्क्युलेट करू शकाल आणि बघू शकाल. तर याच्यात बेसिकली तो हेच ठेवलं की यू शुड नो अबाउट म्हणजे एव्हरी वन सिटिझन्स यू सिटिझन्स शुड नो अबाउट इट म्हणूनच त्याचा मेन उद्देश होतो. तर नेहमी तो प्रश्न येतो की काय मेट्रो इज गुड सो पब्लिक ट्रान्सपोर्ट त्याला का विरोध असा म्हणजे विरोध फॉर व्हाय वी हॅव रिझर्वेशन पब्लिक ट्रान्सपोर्ट. म्हणून पुण्याला आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टची जरूर आहे, इज नो डाऊट अबाउट इट. पण आपल्याकडे ऑप्शन्स खूप आहेत आणि
काय जो अपन ट्रांसपोर्ट सिस्टम के कॉम्बिनेशन चूज करना है ते नीड बेस्ड एफिशिएंट अफोर्डेबल पीपल फ्रेंडली एंड फिट इन टू द फैब्रिक ऑफ द सिटी या सगळ्या क्राइटेरियन सैटिस्फाई करणारा पाहिजे नुसतं एक पब्लिक ट्रांसपोर्ट आहे म्हणून ते करायला पाहिजे असं नाही कारण तो एक विषय आहे कारण की यू ऑल अवेयर ऑल आर ऑलवेज कॅम्पेनिंग ऑर कॅनव्हसिंग फॉर गुड पब्लिक ट्रान्सपोर्ट देन वाय आर देअर रिझर्वेशन्स अबाउट मेट्रो वेन इट इज द बेस्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट असं एक साधारणतः आर्ग्युमेंट होती तर ते मेट्रोचं काय आहे मेट्रो म्हणजे काय आहे समजून घ्यायला पाहिजे कारण मेट्रो इज ऑलवेज इट हॅज एव्हरीवन फील्स दॅट सगळीकडचे मेट्रो बघितलेले असतात मे बी युरोपमध्ये किंवा फॉरेनमध्ये त्यामुळे आपल्याला तसंच काहीतरी आपल्या इथे येणार म्हणून इट ऑलवेज इज अ रोजी पिक्चर तर त्यामुळे मेट्रो असावी हे काय वाईट म्हणजे चुकीचं नाही आहे इफ यू फील दॅट वी शुड हॅव अ मेट्रो पण ते काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे बेसिकली असं एक हे निर्माण केलेलं आहे आता की मेट्रो आली की आपला सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार म्हणजे सो मच ऑफ ट्रॅफिक प्रॉब्लेम इज देअर हे ते म्हणजे वी नीड अ मेट्रो त्यामुळे मेट्रो आली की द कॉरोलरी इज दॅट इफ यू गेट अ मेट्रो देन ऑल ट्रॅफिक प्रॉब्लेम इज सॉल्व्ह त्यामुळे मेट्रो इज नॉट अ मॅजिक वॅन विच मेक अ प्रॉब्लेम इन सिटी इट इज ओके हे एक समजणं आवश्यक आहे की किंवा काही म्हणतात की शहर खूप मोठं झालं आहे आता वी आर अन ॲफ्लुएंट म्हणजे याची सिटी आहे मेट्रोपॉलिटन सिटी कसं वी शुड हॅव अ मेट्रो ओके मेट्रो असल्याशिवाय आपली मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून त्याला तो स्टेटस येणार नाही बघितलं किंवा आता आयटी खूप वाढलं हे वाढलं बघितलं आणि त्यामुळे काय झालं तरी आपल्याला मेट्रो पाहिजे सो दीज आर द थिंग्स वी शुड नो की व्हॉट मेट्रो इज नॉट आणि व्हॉट मेट्रो इज मेट्रो म्हणजे काय तर त्याचा खर्च किती येणार आहे जसं अंदाजे 300 crore rupees पर किलोमीटर इज फॉर द एलिव्हेटेड मेट्रो आणि ऑर मोर डिपेंडिंग ऑन टाईप त्याचे ऑपरेशन मेंटेनन्स कॉस्ट आहे त्याची कपॅसिटी 1000 to 1500 पॅसेंजर्स पर ट्रिप म्हणजे पर ट्रेन ही 4 किंवा 6 बोटची असेल किंवा म्हणजे त्याच्यामुळे तेवढे एक मिनिमम नंबर ऑफ पॅसेंजर्स पर ट्रिप त्याच्यात असले पाहिजे तरच ती वायरबल हो आणि सगळ्यात महत्त्वाचं मेट्रो इज युनिव्हर्सिबल अँड परमनंट इट इज फॉर लाईफ टाईम सिटी वन्स यू बिल्ड इट यू कॅन नॉट चेंज इट इट्स नॉट लाईक अ बस रूट की आज एक बस तुम्ही त्या रूटवर चालवली आहे आणि तो रूट चुकीचा वाटला की ती बस दुसऱ्या रूटवर आला इट्स नॉट लाईक देर इज नो फ्लेक्सिबिलिटी इट्स टोटली इनफ्लेक्सिबल इनरिव्हर्सिबल अँड परमनंट त्यामुळे त्याचं डिसिजन हे अतिशय केअरफुली रेस्पॉन्सिबली रॅशनली असं घेतलं पाहिजे आणि प्युअरली नीड बेस्ड असलं पाहिजे तर यांनी जे आपल्याला मेट्रोचं एक प्रपोजल दिलं ते यू मस्ट बी अवेअर की आत्ता जूनमध्ये दॅट इज बीन अप्रूव्ह बाय द स्टेट गव्हर्नमेंट इन द फर्स्ट वीक ऑफ जून आणि तो त्या पुणे कॉर्पोरेशन .org वर तो रिपोर्ट अवेलेबल आहे इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन सी द रिपोर्ट ऑन द वेबसाईट आता त्याच्या म्हटलं की वी आर नॉट अगेन्स्ट नो वन विल बी अगेन्स्ट मेट्रो पण काय आहे हे तर कळलं पाहिजे म्हणजे यू इन्फॉर्मेशन म्हणजे रिअली फुल व्हॉट इट टॅक्स इट विल हॅव व्हॉट विल बी द फायनान्शियल बर्डन आणि देन स्टेक होल्डर्स जे सिटिझन्स आहेत देन दे शुड एक्सप्रेस देअर ओपिनियन वेदर वी वॉन्ट इट ऑर नॉट आणि एज पी एफ सी नॉट प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन जे खाली लिहिले ते सिटिझन हॅज बीन प्रिपेअर्ड फॉर पब्लिक इन्फॉर्मेशन अँड अवेअरनेस अँड बेस्ड ऑन अ स्टडी ऑफ डिमास रिपोर्ट फ्रॉम सिटिझन्स पर्स्पेक्टिव्ह म्हणजे हे टोटली नॉन टेक्निकल हे आहे म्हणजे याच्यात कुठे टेक्नॉलॉजी टेक्निकल टर्म्स आणलेलं नाही आहे कारण मग ते परत समजणार नाही इट विल बी लाईक व्हॉट द रिमार्सी रिपोर्ट इज तर बेसिक की कन्सिडरेशन्स हे ठेवले त्याच्या हे स्टडी आणि प्रेझेंटेशन आम्ही जो स्टडी केला आणि नंतर प्रेझेंटेशन त्याच्यात सुटेबिलिटी मेट्रो रूट व्हायबिलिटी वेदर कन्व्हिनियंट अँड रिअली युजफुल फॉर मेजॉरिटी ऑफ सिटिझन्स आणि एलिव्हेटेड मेट्रो इम्पॅक्ट ऑन सिटी पीपल रोड ट्रॅफिक अँड कम्प्लायन्स विथ रूल्स हे की कन्सिडरेशन्स वर the study was done and this presentation has been prepared. तर ही माहिती आहे तर की वनाज रामवाडी मेट्रो आता त्याचे दोन कॉरिडॉर्स त्यांनी केले कॉरिडॉर 2 अँड कॉरिडॉर 1 कॉरिडॉर 1 इज द हाय प्रायोरिटी कॉरिडॉर विच शुड हॅव बीन टेकन फर्स्ट विच वॉज फ्रॉम पिंपरी चिंचवड ते चिंचवड पासून स्वारगेट पर्यंत पण ते पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन डझन वॉन्ट दॅट मेट्रो सो दॅट्स वाय दॅट हॅज नॉट बीन टेकन अप आणि म्हणून मग कॉरिडॉर 2 हॅज बीन टेकन अप दो इट इज नॉट द प्रायोरिटी 1 कॉरिडॉर हे त्यातलं महत्त्वाचं आहे तर पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशन हॅज शोन द गट्स टू से टू डी एमआर सी दॅट व्हॉट यू हॅव गिव्हन अस इज नॉट ॲक्सेप्टेबल आय से गट्स बिकॉज आपल्या पी एम सीने तर अक्षरशः गटलेस फॉर्ममध्ये जे दिलंय ते बायबल मानून जसंच्या तसं ॲक्सेप्ट केलं अँड दे आर नॉट रेडी टू इव्हन क्वेश्चन अ सिंगल वर्ड इन व्हॉट इज रिटन इन डी एम आर सी रिपोर्ट आणि त्याच्यात आपलं त्या मानाने छोटी असलेले पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन हॅज क्वेश्चन लॉट ऑफ थिंग्स त्यांना चेंजेस करायला लावले त्यांनी तुमचं हे आम्हाला मान्य नाही सांगितलं आणि दॅट्स वाय दॅट इज अंडर होल्ड दो सरप्रायझिंगली
that is the home, म्हणजे बेसिक मेन स्ट्रॉंग होल्ड ऑफ अजित पवार ऍट कंपनी. तरी तिथे होल्ड मध्ये आहे मेट्रो आणि पुण्यात दे आर पुशिंग दिस सेकंड कॉरिडॉर विच इन द रिपोर्ट इटसेल्फ सेज इज नॉट द टॉप प्रायोरिटी कॉरिडॉर. तर ते होत नाही ना, मग हे करा म्हणजे काहीतरी करा असं कुठलं तरी करा. तर त्याच्यात ते लेंथ इतकी आहे, त्याचं कॅपिटल कॉस्ट इतकं आहे, टोटल कॉम्पिटिशन कॉस्ट. आणि इम्पॉर्टंट इज ऑल दीज प्राइसेस आर बेस्ड ऑन सप्टेंबर 2008 प्राइसेस. दॅट इज व्हॉट इज गिव्हन इन द डीएन. सो आता जे आपण पेपरमध्ये बघतो की 40,000 कोट 3,000 कोट सप्टेंबर 2008 च्या बेसिसवर काढलेले प्राइसेस आहेत, त्यामुळे ऑलरेडी ती प्राइस ही दिशाभूल करणारीच आहे. सो वाय दे आर स्टील कोटिंग अँड वाय दे आर नॉट रिवाइज द एस्टिमेट्स हे माहिती नाही. दे नाव दे वॉन्ट टू शो दॅट दिस मेट्रो इज नॉट व्हेरी कॉस्टली, त्यामुळे ती करा असं ते हे आहे. आणि त्याचं पार्ट ऍग्रिकल्चर कॉलेजपर्यंत एलिव्हेटेड आहे आणि तिकडनं स्वारगेटपर्यंत अंडरग्राऊंड आहे. कॅपिटल कॉन्स त्याचं हे साधारण काही होत नाही. आणि फेज टू मध्ये त्यांनी हे तीन रूट्स एक एक्सटेन्शन आहे आणि हे दोन रूट्स असे सांगितलेले. म्हणजे टोटल डीएमआरसी एअरपोर्ट is for about 64.5 kilometers. Or 65 kilometers. Corridor 1, as I told you, is presently under foot. हा त्याचा रूट आहे मोनाजा अंबानीचा. आणि ते जे नंबर जे आहेत ते स्टेशन्स आहेत, मेट्रो स्टेशन्स. देर आर 16 स्टेशन्स इन्क्लुडिंग द स्टार्ट अँड एंड. अशा पद्धत अशा रूटनी ही मेट्रो जाणार आहे. तिथे कचरा डेपोला त्याचा मेन डेपो आहे, तिथनं ती सुरू होणार आणि रामवाडीला आता येणार. आणि आता त्यांनी ती खरं एक्सटेंड केली आहे, पण दॅट स्टील नॉट बीन वर्क आउट द डिटेल्स की ती रामवाडीपासून चंदननगर आणि इव्हन पुढेला वाघोली आणि मग त्याला एक एअरपोर्टसाठीचं एक ब्रांच वगैरे असं त्यांचं चाललेलं आहे. पण ॲज पर द रिपोर्ट दिस इज व्हॉट इट इज. हे ते हा तो आपला हा जो ब्लू आहे तो तो रूट आहे आणि तो रेड जो आहे तो कॉरिडॉर वनचा रूट आहे आणि ब्लू वनाज टू तो कसं जाणार आहे तो इथे रूट म्हणून दिसतो. आणि दीज आर अदर सार फेज टू. बाकी मॅजेंटामध्ये जे आहे ते फेज टू च कॉरिडॉर. सो दीज आर द कॉरिडॉर्स एलिव्हेटेड अंडरग्राउंड डॉटेड जे आहे ते अंडरग्राउंड आहे. This has been prepared, I would like to acknowledge that this has been prepared by VIT's DVT College of Architecture. त्यांच्या मुलांनी एक प्रोजेक्ट केला होता मेट्रोवर, त्याच्यातली स्लाइड आहे फॉरवर्ड करून तर त्याच्यातले इम्पॅक्ट इश्यूज काय काय आहे, तर मेट्रो ऑन रोडचे इश्यूज काय आहे ते इथे दिलेले आहेत. म्हणजे जर मेनी ऑफ देश इट्स कॉमन सेन्स लाईक बट स्टील आय हॅव पुट इट देअर. साधारणतः ही मेट्रो अशी अशा पद्धतीने म्हणजे एक व्हायाडक्ट जे म्हणतात इट विल लाईक अ फ्लायओव्हर ॲट द कॅन से इट्स लाईक अ फ्लायओव्हर ॲट द सेंटर ऑफ द रोड. आणि तसा तो सगळा फ्लायओव्हरचं ते स्ट्रक्चर राहणार आहे आणि विथ पिलर्स ॲट द सेंटर ऑफ द रोड. आणि त्या पिलरमुळे अंदाजे आपली 3 meterची रस्त्याची रुंदी कमी होणार आहे सेंटर. म्हणजे पिलरची विथ प्लस वॉट आर मार्जिनल स्पेसेस योग्य ऑन बोथ साईड्स सगळ्यांना अंदाजे 3 meter. आता आपले जे There is no guarantee of reduction in number of vehicles due to metro. त्यामुळे कदाचित हे रोड आता फॉर एक्झाम्पल कर्वे रोड पुढचे काही व्हिज्युअल्समध्ये दिसेल की एवढी जर कॅरेजवे वेट कमी झाली तर दॅट वुड लीड टू ट्रॅफिक कंजेशन. कारण आपली याच रूटवर सेंट्रल लेन BRT आहे, तर ती पॉसिबल होणार नाही. आणि त्याच्यासाठी पैसे घेऊन ऑलरेडी 1100 crore rupees वगैरे घेतलेले आहेत आणि ती BRT आपल्या इथे होती गेले 5 वर्ष. पण दॅट इज स्टील प्लॅन्ड ऑन दिस रूट जेवढी महाराज कर्वे वगैरे सगळी आणि नॉर्मल बस सर्व्हिस ऑल्सो विल बी डायरेक्टेड. आणि मुख्य त्याचा खर्च मुद्दा जास्ती महत्व आहे की ड्युरिंग कन्स्ट्रक्शन फेज 9 meters ऑफ द पोर्शन ऑफ द रोड इज गोइंग टू गेट बॅरिकेटेड. 9 meters इज अ ह्यूज टू जाम्स बिकॉज इफ यू आर हॅव्हिंग ओनली 18 meters ऑफ रोड आउट ऑफ 9 meters 18 meters यू आर टॉकिंग ऑफ 3 lane रोड. म्हणजे 3 lane रस्ता असला तर फॉर एक्झाम्पल कर्वे रोड इज अबाउट 18 meters स्पीड. आउट ऑफ दॅट 9 meters विल बी बॅरिकेटेड. आणि 9 meters बॅरिकेटेड म्हणजे उरलेले 4.5-4.5 meters ऑफ काय फुल्ली युजेबल राहणार नाही. म्हणजे यू गेट ओनली 1 lane. सो यू कॅन इमॅजिन 1 lane ऑन इन इच डायरेक्शन ऑन कर्वे रोड व्हॉट्स गोइंग टू हॅपन. आणि दॅट डे से इट इज गोइंग टू बी डन ॲटलीस्ट 4 to 6 months मिनिमम त्याने कन्स्ट्रक्शन पिरियड सांगितलं. म्हणजे बॅरिकेडिंग 4 to 6 months मिनिमम. पण आपल्याला माहिती आहे की 4 to 6 months नसतं, ते वर्षानुवर्ष चालत राहतं. कारण ते नंतर इतके यांचे प्रॉब्लेम होतात. साधा इथला वेळ सेपरेट संतीचा बघितला किंवा कुठलाही छोटे छोटे फ्लायओव्हर बघितले
त्याला किती वेळ लागतो आणि हे आयला ते 4 ते 6 महिने. आता देणार असेल तर 2-3-4 महिने. पण त्यांनी जेव्हा बॅरिकेड केल्यानंतर तो पोर्शन जेव्हा बॅरिकेड केलाय तेवढं 4 to 6 months इट विल टेक फॉर कन्स्ट्रक्शन. दॅट इज व्हॉट दे से इन विच इज व्हेरी व्हेरी ऑप्टिमिस्टिक. ते होणार नाही पण त्यावेळेला मग इट विल बी आणि ट्रॅफिक केव्हाच होणार आहे दुसरं काही नाही म्हणजे तिथे. कारण मोस्ट ऑफ द रोड्स ऑन विच दिस मेट्रो इज पासिंग दिस रूट डू नॉट हॅव एनी अल्टरनेट रोड सुटेबल रोड फॉर डायव्हर्जन. तर कर्वे रोड कुठे डायव्हर्ट करणार का? इट इज नो रोड. जंगली महाराज रोड कुठे डायव्हर्ट करणार? इट इज नो रोड. तिकडे याचे पुढे तर परिस्थिती बिकट आहे होती. माल धक्क्याच्या इथनं ते ससून असेल तिकडनं जातं. देर इज नो रोड ऑन विच यू कॅन डायव्हर्ट द ट्रॅफिक. सो द ट्रॅफिक विल कीप ऑन गोईंग आणि त्या ह्याच्यात आणि त्या ह्याच्यात तिथे ते कन्स्ट्रक्शन म्हणजे ते फोटो पुढे आहेत त्याच्यावर इट इज ऍब्सोल्युटली मॅसिव्ह. म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकणार की अशा टाईपचे ट्रेन्स आणि हे मोठे त्या कर्वे रोडमध्ये काम करतात आणि बाजूने ट्रॅफिक जात आहे. म्हणजे इट्स समथिंग हॉरर स्टोरी म्हणजे सगळ्यांना नाईटमेअर्स व्हायला लागतील असं तेच ही गोष्ट तिथे राहणार आहे. तर हे आता एक कन्सेप्ट आहे म्हणजे मुंबईत पुष्कळ इतर ऍक्टिव्हिस्ट हे करतात. एक मुंबईत नितीन किल्लावाला म्हणाले ते ऍक्च्युली एस पॉईंट ऑफ बीआय इन कोर्ट अगेन्स्ट मेट्रो ऑफ मुंबई. त्यांचे त्यांनी काही काढलेले हे व्हिडिओज म्हणजे हे केले म्हणजे सुपर इम्पोज करून हीच एरिया त्याच्यावर मेट्रो गेला की कसं दिसेल किंवा ही एरिया तिथे मेट्रोचं स्टेशन आहे ते तर ते आलं की ते कसं दिसेल म्हणजे ते जस्ट एक आयडिया म्हणून त्यांनी ते त्यावेळेला काढले होते. दिस इज कर्वे रोड हे ऍक्च्युअल ट्रू पिक्चर आहे. त्याच्यावर तो पिलर सुपर इम्पोज केला आहे म्हणजे स्केमॅटिक ड्रॉइंग ऑफ दॅट पिलर. तर तो पिलर तिथे 9 meter बॅरिकेडिंग नाही पण दॅट इज ऑलमोस्ट टू स्केल. 9 meter बॅरिकेडिंग केलं की किती रस्ता आणणार आहे आणि 3 meter नंतर सुद्धा म्हणजे आफ्टर द मेट्रो इज इम्प्लिमेंटेड 3 meter कुठच्या रस्ता किती तो आणणार आहे म्हणजे जाणार आहे आणि कन्स्ट्रक्शन पिरियड मध्ये 9 meter बॅरिकेडिंग कसं होणार यू कॅन सी व्हॉट प्लेन इज रिमेनिंग. आणि त्या क्षणी बसेस जाणार त्या बसेस तिथे थांबली बस स्टॉपला संपूर्ण ट्रॅफिक ब्लॉक होणार म्हणजे किती इट्स ऍब्सोल्युटली यू कॅनॉट इमॅजिन. असं तर हे झालं तर काय होईल आणि हे तर म्हणजे युअर थिंक ऑफ बोथ कन्स्ट्रक्शन फेज आणि आफ्टर इम्प्लिमेंटेशन बोथ. आता हे नॉनस्टॉप जंक्शनला तिथे असं जर 9 meter बॅरिकेडिंग करून जर तुम्ही थांबवलं तर आपलं सगळं म्हणजे इट इज लाईक असं गडा दाबून स्ट्रँग्युलेटेड असं होईल. इट्स लाईक स्ट्रँग्युलेटिंग इफेक्ट ऑन द ट्रॅफिक. कारण नॉनस्टॉप इज अ व्हेरी क्रिटिकल जंक्शन आणि तिथे जर तो जर बंदच होऊन गेला ऑलमोस्ट तो जंक्शन लॉ कॉलेज रोडवर मग तुम्हाला वळताही येणार नाही काही करता येणार कुठे जाणार काढून पाहू थिंग्स आर गोइंग टू मूव. हे आता डेक्कनचं हे तिथे आता तुमचा इंटरेस्ट नाही म्हणजे ती जे दाखवलंय तिथनं जी मेट्रो इट विल इमर्ज म्हणजे हे त्याचं आहे ते तो खूप तिकडे तो संभाजी स्टॅच्यू दिसतं त्याच्या मागच्या अजूनही म्हणजे साधारणतः डेक्कन पोस्ट ऑफिस जनसेवा जे आहे त्याच्यावरनं जी मेट्रो इथे येणार आहे म्हणून दॅट आय शोन देअर मेट्रो इमर्जेस हिअर फ्रॉम कर्वे रोड डेक्कनचं. तर दुसरा ऍस्पेक्ट आहे मेट्रो ऑन रोड मेट्रो स्टेशन ऑन रोड. त्या स्टेशनचे यू कॅन सी व्हॉट आर द डायमेन्शन्स. अबाउट 35 to 40 meter वाईड 140 meter लॉंग अँड 23 meter हाय. दॅट इज द मेट्रो स्टेशन अँड दॅट इज गोइंग टू कम ॲट एव्हरी 1 kilometer. दिस स्टेशन इज गोइंग टू कम ॲट नरस्टॉप. तिथे कसं करणार आहे माहीत नाही. गरवारे कॉलेजच्या इथे तुमचे डेक्कनला आहे नंतर जंगली महाराज मंदिरच्या इथे आहे पुढे त्या मंगळवार पेठेत त्या माल धक्का वगैरे तिथे आहे. रेल्वे स्टेशनच्या इथे गांधीच्या इथे रुगीच्या इथे आहे. असे सगळे स्टेशन्स ते इतके प्रचंड मोठे स्टेशन आहेत तेवढ्यासाठी देर इज नो स्पेस अवेलेबल ऍक्च्युली ऑन रोड राईट नाव. सो दे से दॅट व्हॉट युअर देर शुड बी डिमॉलिशन ऑफ रोड साईड बिल्डिंग्स ते म्हटले जे लागेल तेवढे बिल्डिंग्स पाडणार बाजूच्या लँड ऍक्विजिशन वगैरे. आणि ते इन स्टेशन एरियामध्ये देर विल बी इन्क्रीज इन पोल्युशन. कारण त्याच्यावर असं स्लॅब आल्यासारखी होणार नाही. खांदं जे वाहनं जाणार त्यांचा एक्झॉस्ट वर एस्केप व्हायला जागा नाही ना. राईट नाऊ इट रायझेस अप इन टू द एअर इट विल नॉट राईज अप. सो देर विल बी इन्क्रीज इन पोल्युशन. नंतर स्टेशन प्लॅटफॉर्मची हाईट केवढी आहे ते म्हणतात आम्ही एस्केलेटर्स घेऊ पण प्रत्येक ठिकाणी एस्केलेटर्सला जागा नाही आहे लिफ्ट्सला जागा नाही आहे. आणि ते 12 to 17 meter हाईटवर प्लॅटफॉर्म असणार आहे त्या मेट्रोचा. तर तिथे ते म्हणतात की विल बी एस्केलेटर्स पण आता ते एस्केलेटर म्हणजे ते कुठे फुटपाथ कुठे जागा ते एस्केलेटर द्यायला. नॉनस्टॉप म्हणतात तर कुठे एस्केलेटर देणार आणि काय करणार आणि लिफ्ट तर ते नाहीच म्हणतात आत्ता नंतर आम्ही फक्त पोहोचू. आणि हे सगळं येणार फुटपाथ आणि इतर बिल्डिंग्सच्या मार्जिनल स्पेसेसमध्ये येणार हे सगळं म्हणजे ते फुटपाथवर सगळा ब्लॉक असून जाणार.
बस स्टॉप शिफ्ट होती आणि मुख्य म्हणजे कुठेही पार्किंग स्पेस ते देत नाही, कारण जागाच नाही. तर नर्स स्टॉप स्टेशन केलं तिथे पार्किंग स्पेस कुठे जाणार, आता कुठे जागाच नाही तिथे जायला. सो दे आर सेट देअर दॅट नो पार्किंग स्पेस पॉसिबल एट मेट्रो स्टेशन ड्यू टू लोकेशन इन कंजेस्टेड. सो पीपल युजिंग ओन व्हेकल्स विल नॉट बी एबल टू यूज मेट्रो. हे साधारणतः एक स्केच आहे मेट्रोचं स्टेशन कसं असणार, त्याचा क्रॉस सेक्शनल व्ह्यू आहे की वर जे दोन रेडमध्ये दिसतात तिथे मेट्रो ट्रेन्स, त्याचे ते रूळ प्लॅटफॉर्म आणि ते इथे डायमेन्शन्स कळतात 35 मीटर ऍक्च्युअल स्टेशन आणि प्लस त्याचे स्टेअरकेस वगैरे एक्स्ट्रा दोन्ही बाजूला. नंतर त्याची हाईट 23 मीटर आणि लांबी 140 मीटर. एक साधारणतः हे अजून एक व्हिडिओ आहे की हे सुपर इम्पोजच केलंय ठिकाणी तुम्हाला दिसतं सेम इथे दोन्हीकडे. हेच याच पॉईंटला जर स्टेशन झालं तर ते असं दिसतं, म्हणजे अनदर स्टेशन आहे सुपर इम्पोज ऑन दिस फोटोग्राफ टू शो हाऊ इट विल लुक. म्हणजे इथे आता तुम्ही बघितलं तर चालायला जाणार काही नाही, पिकलं वॉकिंग रोड म्हणजे सर्क्युलेशन स्पेस जे आपण म्हणतो बाकीच्या ठिकाणी मिळत नाही. मेट्रो स्टेशन ऑन रोड आता बिल्डिंग क्लोज आहे. फॉर एक्झाम्पल हे कार स्टॉपचा फोटो आहे, इथे जर तुम्ही स्टेशन घेऊन ही सगळी बिल्डिंग पाळावी लागणार या लाईन मध्ये, कारण त्याच्याशी त्यांनी स्टेशन येणारच नाही. तर त्याचंही पुढे त्यांनी हे केलं असं चित्र की कसे काय काय बिल्डिंग असे कट होतील आपल्या. ही बिल्डिंग फॉर एक्झाम्पल ह्याच्या इथे जनता बँक गरवाले कॉलेजच्या इथे, तर तिथे ते बिल्डिंग कट होत आहेत अशा, कारण ते स्टेशन तिकडे त्याच्या देत म्हणजे ती बिल्डिंग गेलीच. असं डिमॉलिशन होऊ शकणार. तर अलाइनमेंट ऑन रोड चा इश्यू आहे की दे आर टेकिंग इट ऑन द सेंटर ऑफ द रोड, बट इट कॅनॉट फॉलो द कंट्रोल ऑफ द रोड, कारण तिथे एकदम शार्प टर्न येतात, ते मेट्रो कॅनॉट टर्न, टर्निंग रेडियस तर मिळत नाही. आपल्या इथे काही काही ठिकाणी असे प्रॉब्लेम आहेत, बोर्ड फाटा फ्लायओव्हर जे काय आहे खंडोजी चौकात म्हणजे कडचा आहे इथला, नंतर संचेती चौकाच्या इथे आहे, रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहे, असे जे प्रॉब्लेम आहेत जिथे ते अलाइनमेंट नाही यू हॅव डेव्हिएट फ्रॉम द सेंटर ऑफ द रोड. सो डेव्हिएट सो तिथे मग त्यातला मोस्ट अफेक्टेड इज हिअर ओनली दिस प्रभात, म्हणजे प्रभात रोड जंक्शनवर मग ते आत वळून इकडून नाही येणार आणि संजीती चौकाची दिसणार. आता हे पॉवर फाटाचे इथल्या अलाइनमेंट जर तुम्ही बघू या पॉवर फाटाचे दोन्ही बाजूने काढलेले फोटो आहेत, ते एसएमबीपीच्या फोटोवर ब्रिजवरनं काढला आहे आणि एक फ्लायओव्हरवरनं काढला. तर तो पिलर साधारणतः त्या पोझिशनला येणार आणि तो लूप दाखवला अशा पद्धतीने तो जाणार आहे. इथे जर आता बघितलं तर इश्यू कंजेस्टेड हे आहे की तिथे आता तुम्ही कन्स्ट्रक्शनच कसं करणार म्हणजे ते बंदच होणार तिथे तो रस्ता कम्प्लीट आणि त्या फ्लायओव्हरच्या शेजारी ते पिलर्स लावले उरलेलं परत हे आणि जे सगळ्यात एक महत्वाचं फॅक्टर म्हणजे तिथे तर ती 100 मीटर फ्लायओव्हर इथे असेल त्याच्या बाजूला म्हणजे दॅट इज व्हॉट दे आर शोन इन दॅट रिपोर्ट दॅट इट इज गोइंग अलॉंग दिस इज द रूट मेट्रो इज टेकिंग. कारण इथे सेंटरला फ्लायओव्हर आहे, कारण सेंटरने जाऊ शकत नाही. सो इट हॅज टू कम ऑन दिस साईड, इट इज कमिंग फ्रॉम पौट रोड, त्याला या दुसरा मार्गच नाही ना इथून जाण्याशी. सो म्हणून त्यांनी दाखवलं आहे फिजिबिलिटी, त्यांनी काही कुठे चेक नाही. पुण्यात आले का नाही याचं मला माहिती नसतं, गुगल मॅप वरून रेषा मारून प्लॅन केले सर. एक्झॅक्टली नुसतं गुगल मॅप अशी रेस चांगली असं काढ असं काढलं तसंच केलेलं आहे ते. आणि त्याच्यात मुख्य आता काय होणार आहे की जरी तुम्ही इथे आता रोड वाईड करायचा म्हटला तरी काहीच चान्स नाही, कारण इथे ही एक बिल्डिंग तिकडे ती एसआरएची एक बिल्डिंग आलेली आहे आणि त्याच्या शेजारी ही 100 मीटरची बिल्डिंग येते, ती ऑलरेडी बिल्डिंग इज इन प्लेस ना त्याला परमिशन आणि त्यामुळे त्याला तिथे ऑलरेडी तिथे डिस्प्युट चालू आहे. म्हणजे वी आर फायटिंग फॉर फुटपाथ आणि सायकल ट्रॅक देअर, पण तिथे त्या ह्याच्यामध्ये डिस्प्युट चालू आहे शंभरवर आणि कॉर्पोरेशन मध्ये. ते म्हणतात की आमची एरिया आहे कॉर्पोरेशनच्या डीपी प्रमाणे ऑलरेडी दे हॅव एन्क्रोस्ड अपॉन द रोड कुमार आणि कुमारने जे हे टाकून दिलेले ही नाही आमची इथपर्यंत. सो देर इज अ डिस्प्युट गोइंग ऑन. तर ह्याच्यात तर अजूनही म्हणजे एक इंच आत यायला जागा नाही, तर 33 मजली बिल्डिंग ही होणार आहे. तर त्याच्यात आता काय होणार आहे की त्याचा अजून एक मुख्य मुद्दा असा आहे की त्या बिल्डिंगचा फुल ऍक्सेस या रोडवर नाही, म्हणजे मेन ऍक्सेस टू दिस बिल्डिंग इज फ्रॉम दिस रोड आणि तिथे जाऊन तुम्ही मेट्रो त्याच्या मागे जागा आणि दिस इज द ओनली लिंक फ्रॉम युअर वारजे कर्वेनगर कोथरूड फौट रोड सगळ्यांना फक्त एकमेव खिंड आहे, खिंड असले तर खिंडीत पकडल्यासारखं आहे.
दुसरं काही नाही. तर हे असं तिथल्या अलाइनमेंटचा इश्यू आहे आणि ते कसं फिजिबल होणार आहे आम्ही ते कॉर्पोरेशनला विचार, त्याचं काय उत्तर ते देत नाही. तसं ते दाखव आणि इथलं सगळ्या कोणा टर्न आहे. हा ऍक्च्युली हा जो आहे तो हा असा तो जाणार आहे. पोस्टाच्या वर्णाने जलसेवाच्या वर्णाने तो म्हणजे दॅट इज हाऊ. कारण हा टर्न असा जो आहे तो त्याला ते संभाजी स्टॅच्यू होतो गरवारे सबवेच्या वर्ण तो म्हणून मग जे एम रोडला येणार. तर हा जो पॅच आहे मधला हा सगळा म्हणजे जाणार सह्याद्री हॉस्पिटल पण आहे. सेंटर ऑफ द रोड अँड गो थ्रू अनइम्पॉर्टंट लेस इम्पॉर्टंट स्ट्रक्चर असं म्हणलेलं सगळ्या. म्हणजे त्याचं म्हणणं आहे डिस्पेन्सेबल आहे लेस इम्पॉर्टंट. अर्थ हे सगळे जरी डिमॉलिश केले तरी देर शुड नॉट बी एनी इम्पॅक्ट. आणि इव्हन ते तुमचं एच पी आय सी ग्राउंडचा पार्क वगैरे असं ते जाणार आहे. ऑलमोस्ट 20 मीटर पॅच 20 मीटर्स पोलीस स्टेशन जात आहे. पोलीस स्टेशन तर हे असं इकडे आहे. खंडजेवा चौकातला इश्यू आहे. नंतर हा ह्याच्यातला इश्यू आहे संचेती चौकातला. ते आता जे हायराईज हॉस्टेल बांधलंय शिवईतीचं त्याला अक्षरशः जवळजवळ पटून जाणार आहे. ते एक्झिस्टिंग हॉस्टेलच्या बिल्डिंग आहेत त्याच्यावरनं जातील. म्हणजे त्यांचं म्हणणं ते डिमॉलिश करा काही करा. पण आता त्याला जोडूनच ते मल्टी स्टोरी म्हणजे हायराईज हॉस्टेल झालंय गर्ल्स हॉस्टेल. तर त्याला ऑलमोस्ट पटून त्यांनी तो जाणार आहे. टर्न घ्यायसाठी आता तिथे आता तो ग्रेड सेपरेटर आणि त्याच्यामुळे अजून काय कॉम्प्लिकेशन होणार असेल तर माहित नाही. आणि तिकडे थोडस ते रेल्वे लँड वर जाऊन नंतर स्ट्रेट होऊन ते पुढे संगम बीच कडे जाते. म्हणजे क्रॉसेस द संगम रिव्हर ऍट संगम बीच. म्हणजे दिस इज द फर्स्ट रिव्हर क्रॉसिंग. देर आर टू रिव्हर क्रॉसिंग. त्यातलं पहिलं संगम ब्रिज आहे. त्यामुळे संगम ब्रिजला पॅरल एक ब्रिज तो जुना बाजार एरिया तिथे जाणार. आणि तिकडनं म्हणजे शाही रामाशेठ चौक जो म्हणतात तिथनं मग अलॉंग द मालक. आता तो रोड तर इतका नॅरो आहे इव्हन लेस. म्हणजे रेल्वेची जागा गेला पाहिजे कर्वे रोड पेक्षाही तो लहान आहे. आता तिथनं ती जागा म्हणजे ते इश्यूज तिथे पुष्कळ लँडची. आणि त्याच्या सेंटरमधनं जाऊन मग ते पुढे जाऊन ससून हॉस्पिटल तिथे वळून तो पुढे यायला जातो. म्हणजे हा तो आहे महात्मा गांधी स्टॅच्यू वरनं रेल्वे लाईन क्रॉस करून जहांगीर हॉस्पिटलच्या इथे तो बाहेर पडतो. त्याच्यात दिस इज द रेल्वे क्रॉसिंग. म्हणजे टोटल रेल्वेचं या कम्प्लीट हे क्रॉस करायचे सगळे प्लॅटफॉर्म. आणि याच्यात मेट्रो स्टेशन ते कुठे बसवणार आहे गॉड नोज. म्हणजे तिथे कुठं सुद्धा आला दिसत नाही. स्टेशन बाहेर रेल्वे स्टेशनच्या बाहेर मेट्रो स्टेशन केलं तर ते थोडं म्हणजे आधीच तिथे अंडर सर्क्युलेशन स्पेस तर तिथे ते कसं काय करणार गॉड नोज. आणि मुख्य म्हणजे रेल्वे एवढे लाईन्स क्रॉस कशा करणार. म्हणजे त्यांना तेवढं ते कन्स्ट्रक्शनसाठी सगळे ते रेल्वेचं हे बंद ठेवावं लागेल. ट्रॅफिक मेगा ब्लॉक मेगा ब्लॉक आणि भरपूर ह्याच्यात लागणार आहे. तो कसा पॉसिबल आहे म्हणजे या लिंकला तर काही विचार केला नाही त्यांनी की हाऊ दॅट. त्यांनी ते ऍडजस्ट केले याची परमिशन घ्यायला लागेल संपला. म्हणजे दॅट्स ऑल. सो दिस इज अ मेजर हर्डल. नंतर चौथा पॉईंट जो आहे त्याच्यात इम्पॉर्टंट इज देर इज ऑल व्हायोलेशन ऑफ ऑल नॉर्म्स. या जे आता मुंबईत मेट्रो झालेली आहे किंवा इतर ठिकाण झालं त्याच्यात सगळे नॉर्म्स त्यांनी व्हायोलेट केले. टोटल व्हायोलेशन ऑफ ऑल नॉर्म्स. फायर सेफ्टी नॉर्म्स, डीसी रूल. कारण आपल्या डीसी रूल मध्ये बिल्डिंग पासून एवढ्या अंतर सोडून दुसरं कन्स्ट्रक्शन करता येतं. हे अक्षरशः बिल्डिंगला टच करून कन्स्ट्रक्शन केलं. किंवा फायरसाठी त्या बिल्डिंग्सला ऍक्सेस आहे. पुढच्या फोटोवर मध्ये कळेल की हाऊ हॉरिबल द सिनारिओ इज. आज आपल्या इथे ते मंत्रालयात फायर झाला तर ते आहे त्याच्यात सगळं ओपन असून पोहोचण्याला इतकं अवघड झालं. इथे जर समोर मेट्रोचं हे जात असेल तर फायर इंजिन आणि तिथे कधी पोहोचणार आणि काय करणार पडणं. तर ते सगळं जे आहे या सगळ्या कारणांमुळे आणि त्याचं खालचं रेस्क्यू केस इमर्जन्सी सिव्हिअरली हॅम्पर्ड. तर दिस इज ऑल नॉन सर्विंग व्हायोलेटेड.
नंतर शिफ्टिंग ऑफ सर्फेस अँड अंडरग्राउंड युटिलिटीज त्याच्यासाठी आता ते खोदकाम करायचं तर त्यासाठी हे सगळं वॉटर सिवेज स्टॉम वॉटर ड्रेन याच्यातले कितीतरी युटिलिटीज त्या रूटवरचं शिफ्ट करावं लागणार. तर दॅट विल बी अदर मेजर इश्यू, कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन आणि त्याला किती वेळ लागतो जे साधा रस्ता किंवा एक पाईपलाईन वे करताना, आणि त्या ह्याच्यात जे डिस्रप्शन डिस्कनेक्शन होऊन सर्व्हिसेस होईल ते शिफ्टिंग होताना त्याला ऑल द पीपल इन दॅट एरिया विल सफर राहील शिफ्टिंग बसू शकतात. ट्रॅफिक मॅनेजमेंट विल बी अ बिग प्रॉब्लेम ऑब्व्हियसली त्या सगळ्याच्या रेग्युलेशन रिरूटिंग डायव्हर्जन. नंतर फ्युचर ऑप्शन्स क्लोज होणार आहेत, म्हणजे वेदर वी वॉन्ट टू से फ्लायओव्हर्स आर रिक्वायर्ड ऑर नॉट ऑर दॅट्स इश्यू. पण आपल्या नळस्टॉपच्या जंक्शनला खूप वर्षांपासून एक फ्लायओव्हर सँक्शन आहे, कारण तिथे दुसरा अल्टरनेटिव्ह नसल्यामुळे. पण तो फ्लायओव्हर आधी नाही झाला कारण तिथे स्कायबस येणार होती त्यामुळे तो फ्लायओव्हर होल्ड मध्ये, आणि त्याच्यानंतर तो आता परत त्याचा सर्वे वगैरे झाला आता फ्लायओव्हर करायचा म्हणून. आता त्या मेट्रोमुळे होल्ड म्हणजे होल्ड मध्ये कॅन्सल होत आला मेट्रो, कारण तिथनं झाल्यामुळे फ्लायओव्हर शक्यच नाही. तर जिथे जिथे अत्यावश्यक आहे फ्लायओव्हर सबवेज म्हणा किंवा बीआरपी वे स्ट्रीट ब्युटिफिकेशन जे जे काय असेल ते एकदा ही मेट्रो तिथे कन्स्ट्रक्ट झाली की फ्युचरमध्ये तुम्हाला वाटलं तरी काही तिथे करता येणार नाही. यू आर सीन द फेट ऑफ द रोड तिथे नंतर यू कांट डू एनिथिंग देअर. नंतर रिस्क अँड ट्रॉमा दॅट इज अ सोशल इम्पॅक्ट काय काय होऊ शकतो. रिस्क टू एक्झिस्टिंग बिल्डिंग, सेफ्टी रिस्क टू पीपल, ऍक्सिडेंट हेल्थ रिस्क, नंतर कारण तिथे प्रचंड नॉईज व्हायब्रेशन एअर पोल्युशन नंतर वगैरे मेंटल ट्रॉमा जे काय होईल दॅट इज मोर ऑफ सोशल. लॉस फॉर सिटिझन्स काय काय होऊ शकतो, सी वेदर दिस लॉस इज ऍक्सेप्टेबल टू सिटिझन्स इज फाईन, बट दे शुड नो दिस लॉस इज गोइंग टू टेक प्लेस. दॅट्स द इश्यू. मीनिंग ऑल दीज पॉइंट्स आर नॉट बीइंग प्रेझेंटेड टू शो हाऊ दिस इज रॉंग, इट इज ॲक्च्युली अ फॅक्च्युअल प्रेझेंटेशन. हे फॅक्ट्स आहेत, नो वन कॅन डिस्प्यूट ऑर डिनाय इट. नंतर क्वेश्चन इज वेदर वी एज सिटिझन्स हॅव टू ऍक्सेप्ट इट. इट इज ॲक्सेप्टेबल फाईन, अदरवाईज उद्या असं नको आलं की आम्हाला माहितीच नव्हतं. माहिती असतं तर आम्ही मे बी गुड हॅव टेकन अ डिफरंट स्टँड. दॅट्स ॲक्च्युअल इंटेन्शन ऑफ ऑल. नंतर व्हिज्युअल इम्पॅक्ट इज ऑल्सो इम्पॉर्टंट, कारण आता कुठेतरी कम्प्लीट किलोमीटर्स अँड किलोमीटर्स रस्त्यावरनं कंटिन्युअसली आपल्याला वरनं तो फ्लायओव्हर चालला आहे, मधनं मधनं स्टेशन्स येत आहेत, म्हणजे इट विल बी अ व्हिज्युअल इम्पॅक्ट. तोही खूप होणार आहे कारण ऑलवेज व्हिज्युअल पोझिशन ऑल्सो आपल्याला अफेक्ट करतं. रस्त्यामधला होर्डिंग्स असतील जसे आपल्याला राग येतो बघून, इट इज दॅट सॉर्ट ऑफ अ थिंग. सो दिस विल बी अ एक्स्ट्रीम व्हिज्युअल पोल्युशन ऑन प्राइम रोड्स, विल रिड्यूस क्वालिटी ऑफ लाईफ सिटिझन्स. द फॅक्ट विल रिड्यूस. ते एक नुसतं त्यांनी एक हे काढलं होतं की फॉर एक्झाम्पल जशी राणीचा पुतळा कसा दिसेल मेट्रो झाल्यानंतर, दॅट होल थिंग विल बी कट आउट. तर अशा तऱ्हेचे व्हिज्युअल इम्पॅक्ट्सही होतात, म्हणजे नॉट ओनली आपल्या नॉर्मल दिसणारे पण असेही हिस्टॉरिकल गंगे महाराज मंदिर पाचाडीवर इकडनं जाताना अशा टाईपचं व्हिज्युअल इम्पॅक्ट सुद्धा होणार आहे. नंतर एक स्टेशनचं लोकेशन जे आहे, आपण नेहमी म्हणतो की स्टेशन म्हणजे लाईक बस स्टॉप कुठे असावा किंवा काय की जिथे जास्तीत जास्त लोक पोहोचू शकतील, सो दे विल बी एबल टू अवेल द सर्व्हिसेस. सो कन्व्हिनियंट ऍक्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि फॉर पीपल युझिंग डिफरंट ट्रान्सपोर्ट मोड्स, म्हणजे मी कम बाय वॉक, सायकल, बस, रिक्षा, ओन व्हेकल, सगळ्यांसाठी ते सुटेबल होतं. म्हणजे बिईंग अ मास ट्रान्सपोर्ट हे देतात. त्याच्यासाठी प्रॉपर फुटपाथ, रोड क्रॉसिंग, सायकल स्टँड, फिडर बस रूट, बस स्टॉप, रिक्षा स्टँड, व्हेकल्स पार्किंग स्पेस आर अ मस्ट फॉर मॅक्झिमम पीपल टू यूज मेट्रो. दिस इज ऑल्सो नेसेसरी फॉर सफिशियंट रायडरशिप, कारण नुसतंच ते नाही मेट्रोच्या दृष्टीने सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण ते रायडरशिप तिथे तेवढी मिळाली तर तिथे फायनान्शियल व्हायबिलिटी राहत नाही. सो दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर रायडरशिप अँड फायनान्शियल व्हायबिलिटी. ऑल दिस इज नॉट पॉसिबल फॉर मेट्रो स्टेशन लोकेटेड ऑन प्रपोज कंजेस्टेड रूट्स, नळस्टॉप, गरवारी कॉलेज या सगळ्या ठिकाणी ते सगळं देता येणार नाही. म्हणजे किती जण त्याचा उपयोग करणार म्हणजे बिकॉज ऑफ इट्स नॉट कन्व्हिनियंट टू ऍक्सेस. नंतर कॉस्टिंग वर म्हणजे एकतर काय नावाशी जे कॉस्ट दाखवले होते निवासी कॉस्ट एस्टिमेट बेस्ड ऑन सप्टेंबर 2008 प्रायसेस, सो हाऊ रिअलिस्टिक इट इज बेसिक क्वेश्चन मार्क. नंतर कॉस्ट एस्केलेशन इज पॉसिबल ड्यू टू फॉलोइंग रिझन्स, म्हणजे ते जरी बेस त्याच्यातनं बेसिक एस्केलेशन बिकॉज ऑफ प्राईस इन्क्रीज हा एक वेगळा विषय, प्लस सो मेनी थिंग्स कॅन हॅपन. सगळं त्यांनी प्रॉपर करलेलं नाही आहे, वर्क्स सर्वे स्टडीज नाही केलेले, हर्डल्स, स्टॅट्युटरी परमिशन्स मिळाल्या. आता स्टॅट्युटरी परमिशन्स मिळायला हर्डल्स म्हणजे वी मे फील की अरे गव्हर्नमेंटचंच काम आहे, म्हणजे इट्स लाईक गव्हर्नमेंटच प्रमोट करतोय त्याला स्टॅट्युटरी परमिशन्सला
अडचण कशाला यायला पाहिजे, म्हणजे ते डायरेक्ट मिळूनच जातील तसं होत नाहीये. म्हणजे स्टॅट्युटरी परमिशनच्या ज्या काही बॉडीज आहेत त्यांना काहीतरी ऑटोनॉमी आणि काहीतरी अजून तरी ते काहीतरी लाच बाळगून परमिशन्स देत नाहीत. मुंबईच्या मेट्रोला मेट्रो वन जी त्यांची आता आहे त्याला कित्येक परमिशन्स मिळाले नाहीत. बाहेर हॅज नॉट गिव्हन द एनओसी, अजून त्याच्या रूल्स प्रमाणे नाहीये किंवा अजून काय अशा पुष्कळ अशा. तर त्याच्यानंतर हे जे सगळ्या मावशी मी आर्किटेक्ट किल्लावालांचं सांगितलं त्यांच्या ग्रुपनी डीआयएल केला त्याच्यात दाखल केला होता कोर्टात. तर हायकोर्ट हॅज गिव्हन द रुलिंग की आता जे झाले त्याच्यात आम्ही काही करू शकत नाही कारण ऑलरेडी स्टार्टेड द वर्क. पण याच्या पुढच्या मेट्रोला सगळ्या परमिशन मिळाल्याशिवाय तुम्ही कामच नाही सुरू. आणि यू सरप्राईज टू नो दॅट रिलायन्सला ते काम मिळालेलं आहे, अजून एकही परमिशन मिळालं नाही मेट्रो टूला. ते काम सुरू सुरू झालेलं नाही. दॅट वॉज सपोज टू स्टार्ट लॉंग टाइम सिम्पली बिकॉज दे आर नॉट गॉट अ सिंगल परमिशन. आणि ते परमिशन न मिळालं रिलायन्सने आता सांगितलं की आता आम्हाला व्हायबल्स राहिलं नाही, ते कॉन्ट्रॅक्ट आम्ही ते करणारच नाही. म्हणजे दिस वॉज अ टोटली रिलायन्सच्या म्हणजे तिथे फायनान्स हा प्रॉब्लेम नव्हता. इट इज अ कॅपिटल सिटी मुंबई, फायनान्स वॉज नॉट अ इश्यू. तर निव्वळ परमिशन्स मिळालेले नाहीयेत म्हणून द वर्क हॅज नॉट स्टार्टेड. आणि ऑलरेडी इज हेविली बॅक हे झालेले आहे, डिले झालेले आहे. तर त्यामुळे स्टॅट्युटरी परमिशन मधल्या हर्डल्स इज अ रिअल थिंग. आणि आता तर हायकोर्टचं तो रुलिंग असल्यामुळे ते असल्याशिवाय हे चालूच नाही करू शकणार. म्हणजे लँड ऍक्विजेशनचे प्रॉब्लेम, लँड ऍक्विजेशनला लिटिगेशन हे ते सगळे होणारच त्या तिथे. नंतर साईट क्लिअरन्सेस सगळे अवेलेबल पाहिजेत, असेसमेंट ऑफ वर्क डिफिकल्टी, शिफ्टिंग ऑफ युटिलिटी, नॉन अवेलेबिलिटी ऑफ फंड्स मध्ये फंड्स ड्रायअप झाले, आणि कमर्शियल लीगल इश्यूज कॉन्ट्रॅक्टर्स वगैरे, या सगळ्या कारणांमुळे वर्क विल गेट डिलेड अँड एस्केलेशन कॉस्ट हॅज ऑलवेज बीन द एक्सपिरियन्स. आणि मग ते ऍडिशनल फंड्स तुम्ही कुठून आणला काही प्रश्न निर्माण होतो. कारण त्यात एस्केलेशन आपण बघतो इज बट मॅसिव्ह, म्हणजे एकदम दुप्पटच होतो प्रायसेस आपल्या इकडे. त्यांनी फंडिंगचं काय हे केलेलं आहे तर ते असं फक्त त्यांनी ते प्रपोज केलं की एसपीपी किंवा पीपीपी असे दोन ऑप्शन्स आहेत. एसपीपीमध्ये 20% इच बाय सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट असे, आणि उरलेले 60% जमा करा पीएमसी लोन्स, बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा अदर सोर्स असं त्यांनी सांगितलं. पण आता परत सेंट्रल आणि गव्हर्नमेंट इज नॉट इज रिलक्टंट टू गिव्ह मनी. कारण त्यांनी आता रिसेंटली सगळ्या आठवी 3-4 महिन्यापूर्वीच पत्र पाठवलेले सर की आठवी 2 महिन्यापूर्वी एप्रिल मधूनच पत्र होते की तुम्ही ॲज फार एज पॉसिबल तुमचे तुम्ही फंड्स रेज करा. की आम्हाला सगळ्यांना काही बजेटरी प्रोव्हिजन देता येत नाही कारण प्रत्येक सिटीला आता मेट्रो पाहिजे, किती किती जणांना आम्ही पैसे द्यायचे. कारण वेदर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स आणि स्टेट गव्हर्नमेंट सुद्धा रिअली ते कॉन्ट्रीब्यूट करतील का 20% हा एक प्रश्नच आहे. आणि ते दिलं जाईल रिसेंट लेटर दे आर सेट टू रिझॉर्ट टू इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग मेकॅनिझम युझिंग लँड ॲज अ रिसॉर्स ॲज वेल ॲज अदर लिव्हिज अँड टॅक्सेस, असं करून तुम्ही पैसे रेस करा असं सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणते. इनोव्हेटिव्ह फायनान्सिंग मेकॅनिझम म्हणजे त्याच्यात. आणि मग पीएमसी परत लोन जर घेतले तर ते विरुद्ध इन पोझिशन टू रिपे द्या. आणि त्याच्यात अजून एक धोका असा आहे की ऐकवेळेला ते पैसे कमी पडले म्हणून ते वर्गीकरण म्हणतात तसं ते एकीकडनं पैसे काढून तिथले म्हणजे बाकीचे आपल्या डेव्हलपमेंटल याच्यातले पैसे काढून सुद्धा इकडे डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे. कारण मेट्रोचं काम आहे थांब आडलं आहे तर ताबडतोब व्हायला पैसे पाहिजेत. तर मग या कुठल्या तरी दुसऱ्या बजेटमधले काढून म्हणजे आपल्याला जे शहरासाठी आवश्यक आहे त्याच्यातलं डायव्हर्ट होण्याची शक्यता आहे. पीपीपी जे दुसरा ऑप्शन आहे दॅट इज नॉट व्हेरी सक्सेसफुल. म्हणजे कारण एक सोशल सेक्टर आहे, इथे काही फार प्रॉफिटॅबिलिटी नाही आहे. त्यामुळे पीपीपीमध्ये दे विल बी वॉन्टिंग रिटर्न ऑफ 18-20% वगैरे ऑन देअर इन्व्हेस्टमेंट. तर तेवढं इथे मिळण्याचे चान्सेस कमी असल्यामुळे जगभर सुद्धा पीपीपी मॉडेल हॅज नॉट बीन सक्सेसफुल. इट हॅज बीन व्हेरी रेअरली यूज. आणि याच्यात त्या डीएमआरसी रिपोर्टमध्येही म्हटलेलं आहे ॲज वेल ॲज सेंट्रल गव्हर्नमेंटनेही म्हटलं आहे की पीपीसी हॅज पीपीपी हॅज नॉट बीन व्हेरी सक्सेसफुल. तर तुम्ही पीपीपीला जाऊ नका असंच इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं. ऑपरेशन मेंटेनन्स कॉस्ट विल बी हाय अँड बर्डन ऑन सिटीजन्स. म्हणजे शेवटी अल्टिमेटली लोकांवर काय बर्डन पडणार आहे हे महत्वाचं आहे. परत मी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट कॅपिटल कॉस्ट, रिपेमेंट ऑफ लोन्स आणि ऑपरेशनल कॉस्ट असतात. तर अदर सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू जो त्यांनी म्हटलं इनोव्हेटिव्ह स्कीम सगळे वगैरे हे सगळे गोष्टी आहेत. इथे 4 FSI प्रपोज ऑन 500 meter स्ट्रेच ऑन बोथ साईड्स ऑफ मेट्रो कॉरिडॉर. मग त्याच्या सेलपासून मिळणारे प्रोसेस, प्रॉपर्टी डेव्हलपमेंट ऑफ गव्हर्नमेंट लँड 4 FSI आणि विथ इन्व्हॉल्वमेंट ऑफ डेव्हलपर्स, प्लीज रेंटल 45-45 co-branding rights, 50% cession tax for registration of vehicles, surcharge on fuel, metro tax at 2% on payroll, surcharge at 10% for all. हे सगळे त्यांनी सजेस्ट केलेले हे आहेत. अजूनही इनोव्हेटिव्ह
स्वतः इनोवेटिव बनून अजूनही तुम्ही शोधून काढू शकता असं त्यांनी सांगितलं. दीज आर द सजेस्टेड वेज यू कॅन रेज. आणि त्याच्यात पुष्कळशे आपल्या सिटिझन्सवरच तो बर्डन येणार आहे. अजूनही काय काढतील काय माहीत नाही, पण अल्टिमेटली यू मेट कन्व्हर्टेड टू बर्डन ऑन सिटिझन्स. तर दीज आर द अदर सोर्सेस ऑफ रेव्हेन्यू दे आर टॉकिंग फॉर द फंडिंग. आता हे सगळं झाल्यावर आपण टेक अ पीक एट व्हॉट इज हॅपनिंग इन मुंबई आणि अदर ठिकाणी. ते मुंबईमध्ये बिल्डिंग डिमोलिशन्स नंतर मेट्रो टू क्लोज टू स्टँडिंग बिल्डिंग्स मेजर प्रॉब्लेम्स इन शिफ्टिंग ऑफ युटिलिटीज वायर सिस्टम्स डिसेबल क्वालिटी एंड ग्रेट इनकन्व्हिनियन्स आणि फेसबुकचं एस्केलेशन कसं झालं आहे दाखवायचं ते सांगितलं रिलायन्सने. म्हणजे जेव्हा पहिलं एस्टिमेट होतं 6376 MMRP आणि केलं 250 रिलायन्सला अवॉर्ड झालं 11,000 crore. दिस इज हाऊ फ्रॉम द प्रोजेक्ट स्टेज टू अवॉर्ड स्टेज कॉस्ट एस्केलेशन झालेलं आहे मुंबई. आणि सिटिझन्स ऑफ फाईट बी आर एन आयकोट सम पिक्चर्स होतं. या पिक्चर्स वरून तुम्हाला पुष्कळच तिकडच्या त्यांच्याकडे पिक्चर्स तिकडच्या ऍक्टिव्हिस्टकडनं. ते हे दिल्लीतला फोटो आहे काही की याच्यात हे जे दिसतंय ते मेट्रो स्टेशन आणि ही एक्झिस्टिंग बिल्डिंग वगैरे असं ते दिल्ली ते असे चित्र ते मेट्रो स्टेशन ही एक्झिस्टिंग बिल्डिंग अशा पद्धतीने इथून तुम्हाला गाड्या जाताना दिसतील. ते स्टेशनच्या मधनं खालून गाड्या चालवल्या म्हणजे किती साधारणतः कसं अवस्था आहे ती याच्यावरनं कळते. आणि दिल्ली जस्ट वेट रिमाइंड रिमेंबर द दिल्ली अँड मुंबई हॅव मच वाईडर रोड्स दॅन पुणे. म्हणजे तो एक मेजर फॅक्टर आहे. ते मुंबई मेट्रो अंडर कन्स्ट्रक्शन होतं. हे कन्स्ट्रक्शन स्टेजमध्ये म्हणजे ते जे म्हणतात 7 किलोमीटर बॅरिकेडिंग आणि हे ते असं करायचं काम चालतो. आता इफ यू इमॅजिन दिस टाईप ऑफ ओपन करवे तो सगळ्याच करवे कसं होणार आणि कुठनं तुम्ही जाणार आणि काय जरी ते नाही इतर म्हटलंय तरी ऍक्च्युली काय उपयोग आहे त्याचा. ते नाही ऍक्च्युअल रिअल लाईफ ऑफ मुंबई हे स्टेशन आहे. हा हे स्टेशन्स आहे. आता नळस्टॉपला स्टेशन येणारच आहे ना आपल्या तिथे ते करताना 140 मीटर म्हणजे नळस्टॉप ते करवारे कॉलेज एवढं स्टेशन असेल ते. दोन सिग्नल स्टेशन पूर्ण. आता हे शिपिंग ऑफ युटिलिटीज ते कसं ते शिपिंग ऑफ युटिलिटीज किती मेजर इश्यू बनतो. इट्स नॉट व्हेरी सिम्पल. ते सगळं पाईपलाईन शिपिंग करा हे करा हे असला इश्यू आहे. हा मुंबईतलाच फोटो आहे. मेट्रोचा पिलर रोड कन्स्ट्रक्ट होतोय त्याचा फोटो आहे. तिथे वायाडक्ट त्याच्या वरनं जातो बेसिक पिलर. हे सगळे फोटो नितीन किल्लावालांचे मुंबईचे. आता हे जर बघितलं ते मेट्रोचं स्टेशन आणि ही बिल्डिंग सी यू कॅन नॉट इमॅजिन की असं खरंच असू शकेल. म्हणजे इट इज नॉट अ मॉर्क फोटो दिस इज अ ट्रू फोटो. ती बिल्डिंग काय म्हणजे राजस्थान आता अजून ते कन्स्ट्रक्ट होत आहे होणार आहे असं पुढे हे संपूर्ण ब्लॉक होऊन जाणार. आता हे ब्लॉक झाला यांचं म्हणजे बाकीचं तर केलंच डीसी रूट्स काय त्यांचं व्हेंटिलेशन लाइट वगैरे हे तर केलंच त्यांना रात्र दिवस समजा ते जे कन्स्ट्रक्शनचे नंतर मेट्रो ऑपरेट झाल्यानंतर त्याचे आवाज येणार आहे तो व्हायब्रेशन. मुख्य मुद्दा इथे आग लागली उद्या तर पोचकून ठेवा. हाऊ इज द रेस्क्यू अँब्युलन्स कसं पोहोचणार जर इतर काही इमर्जन्सी असली तर आणि अशा पद्धतीत तिथे मुंबईत त्यांनी तडकून काम केलेलं. That is how, and same thing is going to happen in Pune also. This is the only way elevated metro can be constructed. On elevated metro, the problem is that all our areas are fully developed. If you have developed it, and if you have developed it, and if you have developed it, okay. Already all the route is fully developed, densely populated, and highly congested roads. And the government metro, at the post, everything is right. And the government is superimposed, and the metro fitting is the impact. इथे सुद्धा हे जर बघितलं तर पलीकडचं मेट्रो स्टेशन ही बिल्डिंग आहे. बालकनी म्हणजे इट्स ऑलमोस्ट टचिंग. यू कॅन इमॅजिन व्हॉट सॉर्ट दिस इज अ रेसिडेन्शियल ऑर ऑफिस कमर्शियल बिल्डिंग ही जी हे आहे दिस इज द पॅरापेट ऑफ दॅट. दिस इज मेट्रो स्टेशन हे वॉल तिकडे जे वर दिसते ते मेट्रो स्टेशन हे मुंबई म्हणून आपला हँडशेक डिस्टन्स फ्रॉम बिल्डिंग. मेट्रो स्टेशन इज अ हँडशेक डिस्टन्स. इथे दिसतात ते मेट्रोचे पिलर दिसतात आणि ही ॲडजस्टंट कमर्शियल बिल्डिंग आहे. त्यामध्ये लोकसं वॉकवेअर आल्या म्हणजे उद्या या बिल्डिंगला जर काही सामान आणायचं असेल काही गुड्स आणायचे असतील काही टेम्पो म्हणून काही गोष्टी आणायच्या असतील इम्पॉसिबल आहे. ते सगळ्या मोकळ्या झाल्या तिथलं बिल्डिंग म्हणजे त्याला आता मुंबईतल्या यांना काही रेंटल रेंटवर जात नाही कोणी विकत घेत नाही सगळ्या पोस्ट पडल्या त्या बिल्डिंग. आता काय उपयोगच नाही ना तुम्ही
व्हीकल आणू शकत नाही काही टू व्हीलर पण आणता येणार नाही सगळ्यांनी कसं करणार बिझनेस करायचं असेल दुकान असेल पण असेल तेही नाही तरी घाटकोपर आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवे स्टेशनचे फोटो इतके बिल्डिंग त्याची बाल्कनी आणि स्टेशन इट इज ऑलमोस्ट टचिंग म्हणजे ऍक्च्युली त्या बाल्कनी मधून तो डायरेक्ट स्टेशन जाऊ शकतो तर ऍडव्हान्टेज आहे त्यांना डायरेक्टली गोइंग टू म्हणजे सगळे 6 मीटरचे रूम सगळे फ्रॉन्ट झाले म्हणजे सांगतो का डीसी रूम कुठला इथे डीसी रूम झालेला होता आणि फायर सेफ्टी कुठे फायर एनओसी आज एनी इमर्जन्सी मध्ये तुम्ही त्या बाल्कनी वरच्या लोकांकडे पोहोचू शकत नाही इथे घाटकोपर वगैरे बहुतेक ठिकाणी इथे सुद्धा हे मेट्रो स्टेशन आहे ते बिल्डिंग आहे मेट्रो स्टेशन दिस इज द सॉर्ट ऑफ मेजरसली क्लोज टू दिस इथे पण सिच्युएशन म्हणजे त्याचे बाजूला अशी बिल्डिंग अशी बाजूला करून आणि बिल्डिंग लाईन आहे आणि ती मेट्रोची स्टेशनची लाईन आहे सो फ्रॉम द टॉप हाऊ इट लुक्स सो दिस इज द मेट्रो स्टेशन लाईन अँड दिस इज द बिल्डिंग लाईन यू कॅन सी हाऊ क्लोज इट इज माय डीएनए मधला एक फोटो मुद्दाम काढला की दिस पीपल आर स्कीइंग अस हियर अँड दे आर सीइंग युअर इज ओवर उभे आणि कन्स्ट्रक्शन चालू आहे तिथे दिस इज देअर बाल्कनी तर तसं करते आणि त्यांनी त्याचं स्पष्ट म्हणलं रिपोर्ट इन मुंबई न्यूज पेपर 6/10 होता फायर सेफ्टी नॉर्म्स अँड डेव्हलपमेंट कंट्रोल रूल फॉर रिलेटेड अवाय मुंबई मेट्रो हे त्या मेट्रो टेक सेफ्टी फॉर अ राईड म्हणजे असं त्या डीएनए मधले रिपोर्ट सेफ्टी म्हणजे बंगलोर मध्ये आहे एक आणि ते केलं दिस इज द व्हेरी इट विल हे अजून मेट्रो याच्या म्हणतात असं मेजर रोड वरती का नॅरो रोड वरून जाते इट्स टेकिंग ऑन दॅट रोड सो दिस इज द कन्स्ट्रक्टेड अजून त्याचं वरचं कन्स्ट्रक्शन व्हायचं आहे पण ते बँगलोर म्हणजे मग त्या रस्त्याचं काही हेच राहिलं नाही आता म्हणजे आफ्टर कन्स्ट्रक्शन काय सिच्युएशन आहे ते बघा म्हणजे इट लुक्स किंवा नुसतं कन्स्ट्रक्शन फेज मध्ये प्रॉब्लेम आहे असं नाही आहे पोस्ट कन्स्ट्रक्शन ऑल्सो टोटल डिस्ट्रप्शन आहे तिथे सगळ्या रस्त्याच्या ट्रॅफिक हे मेट्रोचं स्टेशनचं कन्स्ट्रक्शन सगळा रस्ताच बंद करून टाकला इथे म्हणजे एंटायर रोड इज लॉकन पण त्याच्यामधलं कुठलं जाणार तुम्ही म्हणजे तर मला तो तसं दिसतं म्हणजे नाशकावचं जर स्टेशन करायचं तर टोटल कर्व रोड बसच करावं लागणार हे पिक्चर मेक्स व्हेरी क्लिअर की काय होतंय जेव्हा मेट्रो स्टेशनचं कन्स्ट्रक्शन चालू असतं पिलर आणि हे परत कन्स्ट्रक्शन करते ते हेवी मॅसिव्ह ते क्रेन्स आहेत हे दोन्ही बाजूला कर हे असेल क्रेन्स तर हे सगळं जर झालं तर पलीकडे किती जागा राहते एवढीशी जागा राहते म्हणजे तो रस्ता ऑलमोस्ट बंदच आहे म्हणजे हे जे म्हणतो की 9 मीटर डायरेक्टली करून बोललेला तुम्ही वापरा ते काय शक्यता वाटत नाही आहे आणि हे एवढे मॅसिव्ह पिलर्स असतात पिक्चर्स ते बॅरिकेडिंग मला इथे सुद्धा 9 मीटर ते म्हणतात ते बॅरिकेडिंग केलं पलीकडे काही राहतच नाही आणि इथे सुद्धा बॅरिकेडिंग हे बॅरिकेड्स आहेत पलीकडे काही आणि त्या बिल्डिंग कशा छाटल्या आहेत म्हणजे असं हे बँगलोर मधले लाऊ डी आर बिल्ड द मेट्रो इथे सब बघितलं तर पिलर आणि तिथे जवळ आहे मेट्रो तर दिस इज हाऊ डी आर दिस इज हाऊ एलिव्हेटेड मेट्रो इज कन्स्ट्रक्टेड इन ऑलरेडी डेव्हलप्ड एरियाज इथे इथे बिल्डिंग्स छाटलेले आहेत म्हणजे ते ह्याच्यात म्हणतात ना इट्स लाईक मध्ये येत ते सगळं खोडत एखादा रंगाला की आपलं जगरनाट जसं म्हणतो तसं कम्स इन डिमॉलिशस एनिथिंग विच कम्स इन द वे असं करून ते मेट्रो पुढे जाते द सेम टाईप ऑफ एलिव्हेटेड मेट्रो हॅज बीन प्रपोज बाय डीएमआरसी फॉर पुणे अँड वेट इन पुणे जस्ट काही फोर्ट रोड कंगे रोड चंगी महाराज रोड चंगी महाराज रोडचे जरा आपल्या इथला अजूनही काहीतरी थोडं कॅरेक्टर मेंटेन केलेला रोड आहे ओन्ली रोड इन पुणे सेन्स अॅव्हेन्यू आणि पूर्वीच्या काळात सगळीकडे हे असायचं तर हसला हा त्याच्या सेंटरवरून ही जर मेट्रो गेली ती सगळी झाडं बिडं सगळी जाणारच आहेत आणि आत्ताचं त्याचं जे काही हे आहे ॲम्बियन्स त्याच्यासाठी म्हणून एक काही फोटो जैन रोडचे म्हणजे किती व्हॉट वुड बी द लॉस म्हणजे टॉप ऑफ द क्वालिटी ऑफ लाईफ किंवा सिटी हे म्हणून तर तो लॉस कसा होऊ शकतो आत्ताचा जैन रोड असा आहे का ते इथं ती मेट्रो वर नाही येणार इथे इथे किंवा याच्यात पूर्ण जाणार बालगंधर तिकडनं शेजारनं जाणार संभाजी पार्कच्या शेजारनं जाणार इकडे पाताळेश्वर किंवा जंगली महाराज मंदिर आहे त्याच्या बाहेरनं इथे स्टेशन येणार मेट्रोचं जंगली महाराज मंदिरच्या इथे
तर हे सगळे आता जे काही जे टँकिंग स्पॉट्स आहेत किंवा काही जे आहे ते संपूर्ण टोटल सगळं हे विस्तार होऊन जाणार आहे. तर ते आता त्याच्याने मला जवळ असं पिलर येणार असा जो पिलर आहे सेम टाईप ऑफ थिंग कमी असतो ऑन जंगली मार्ग रोड. नंतर हे मेट्रोचं स्टेशन जे आहे त्याच्यावर एक चित्र त्याचं सुपर इम्पोज केलं की असं इतकं मॅसिव्ह स्टेशन त्या पॉइंटला येणार आहे. जंगली मार्ग मंदिर आहे पलीकडे त्याचा एंट्रन्स तर इथे अशा टाईपचं स्टेशन तिथे येणार म्हणजे जस्ट एक दाखवायसाठी हे केलं जस्ट. सो डू वी वॉन्ट ऑल दिस टू हॅपन इन पुणे हा प्रश्न आहे आणि त्याची समज म्हणजे काय काय होणार आहे आपल्या ह्याच्यात आपल्या ह्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आपण केल्या त्या म्हणजे समाधान केली आहे. आणि एक एक प्रश्न येतो एलिव्हेटेड वर्सेस अंडरग्राउंड मग एलिव्हेटेड चालली का अंडरग्राउंड चालली वगैरे वगैरे दोन्ही जर मेरिट्स डिमेरिट्स असतात कारण त्या ऍप्लिकेशनला काय सुटेबल आहे हे बघून आपण निवड करायला पाहिजे. तर त्याच्यात पण ही फॅक्ट आहे की जे आपण ड्रॉबॅक्स आता एलिव्हेटेडचे बघितले ते अंडरग्राउंडला नाही आहेत मोस्टली. त्याच्या मग एक्सपेक्टेड लाईफ जास्ती आहे सेफ्टी लेवल जास्ती आहे. नंतर एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन जे डिझायर्ड लोकेशनला पॉसिबल नसतात फॉर एक्झाम्पल रेल्वे स्टेशन अंडरग्राउंड सो यू कॅन हॅव बिलो द रेल्वे स्टेशन सो यू जस्ट क्लाइम डाऊन द स्टेप्स अँड जे युरोपियन प्लॅटफॉर्म म्हणजे असतं तिथनं खाली उतरून तुम्ही लगेच मेट्रोला जाऊ शकता. ते फक्त अंडरग्राउंडला पॉसिबल एलिव्हेटेडला नाही. आणि बेसिक कॅपिटल कॉस्ट इज हायर पण आपल्याला काही सेव्हिंग वगैरे दाखवत होतं कारण डिस्टन्स कमी होतं कारण यू डोंट हॅव टू फॉलो द रोड टोपोलॉजी आणि अलाइनमेंट त्याच्यातली त्यामध्ये डिमॉलिशन हे जे आपण मागाशी करू शकतो ते सगळं काही याच्यात लागत नाही कारण ती सगळी लँड पुष्कळशी कॉस्ट सेव्ह होते. आणि पण त्याच्यापेक्षा रिअल कॉस्ट ऑफ एलिव्हेटेड मेट्रो आता जे मागाशी दाखवलं तरी तो त्याचा एक साधारणतः बेसिक कॅपिटल कॉस्ट आणि डायरेक्ट कॉस्ट होते. पण हे जे रिअल कॉस्ट ऑफ एलिव्हेटेड मेट्रो तुम्हाला काढतं कॉस्ट फॉर इयर ऑफ लाईफ आपण जो धरतो तर एलिव्हेटेड मेट्रोची लाईफ इज मच लेस दॅन दिस थिंग. अंडरग्राउंड मेट्रो मे लाईफ इज टू बी 100 इयर्स ऑर मोर तर तसं त्याचं नाही आहे. त्याचं लाईफ खूप कमी आहे कारण अबोग्राउंड स्ट्रक्चर्स असतात जसे एनी कन्स्ट्रक्शन सुद्धा एवढं जसं की स्टडीज वर्ष दॅट सॉल आफ्टर दॅट युअर टू आयदर टोटली रिफोर्डिशिएट किंवा हे करायला पाहिजे आपल्या. तर तसंच सेम इथे कन्स्ट्रक्शन नंतर हे जे इम्पॅक्टचे कॉस्ट तुम्ही कसे मोजणार कारण दीज आर ऑल इम्पॅक्ट्स दे आर टू बी कन्व्हर्टेड इन टू सम कॉस्ट हार्डशिप रिस्क ऑफ लँड एक्विजिशन इन्क्रीज इन ट्रान्सपोर्टेशन पॉली पॉलिटी हे सगळे कॉस्ट जे फॅक्टर्स जर केले तर रिअल कॉस्ट ऑफ एलिव्हेटेड मेट्रो इज विच मे बी मच हायर दॅन वॉट इज बिंग टोल्ड ॲज अ डायरेक्ट कॉस्ट. त्यामुळे त्या दोन्हीचा रिअल कॉस्ट डिफरन्स काढावा आणि अंडरग्राउंड मेट्रो आणि याचा नुसतं कॅपिटल कॉस्टचं कम्पॅरिझन न करता आणि त्याच्यानंतर ओव्हर द लाईफ स्पॅन लॉंग रन ओव्हर द फुल 100 इयर ओर व्हॉट एव्हर लाईफ स्पॅन हे जर बघितली तर पर इयर पर पॅसेंजर वगैरे अशी कॉस्ट काढली तर दॅट मे बी कम्पॅरेबल विथ एलिव्हेटेड मेट्रो इफ यू कन्सिडर ऑल द अदर डिस्टन्स. तर ते करून मग अंडरग्राउंड मेट्रो ऑप्शन टोटली जे राईट ऑफ केलेलं आहे आता किंवा हे आपल्याला परवडणारच नाही तर ते ॲक्च्युली शुड ऑल्सो बी कन्सिडर असं तर डीएमआरसीचे रिपोर्ट जे थोडे समरी याच्यात घेतले मेजर तर डीएमआरसी रिपोर्टमध्ये त्यांनी आपल्याला प्रोजेक्ट जे आहे त्याची व्हायबिलिटी म्हणजे इम्पॅक्ट ऑफ ओव्हर प्रोजेक्ट कारण आत्ता काय आहे की त्याला पॅरलच पुष्कळ आपल्याचे प्रोजेक्ट्स आले एक तिथे बीआरटी त्याच रस्त्यावर आहे नंतर एक शिव एक खराडी शिवणे खराडी वारजे खराडीवर असा तो एक रिव्हर साईड रोड आधीच त्याचा पेपरमध्ये आलेले पण तिथे झाली नाही वगैरे 22 किलोमीटरचा रोड आहे इट इज द 6 लेन रोड. तर तुम्ही ह्याच ट्रॅकवर म्हणजे खराडी इज व्हेरी नियर टू रामवाडी ही मेट्रो जिथे जाणार आहे तिथनं सुरू होती ऑलमोस्ट त्याच्या जवळपास कुठनं तरी किंवा त्याच्या पॅरल पुष्कळच्या सेक्टर्समध्ये तुम्ही ते तिथनंच ते मेट्रो येत आहे तिथनंच एक हाय कॉर हाय फास्ट कॉरिडॉरही उपलब्ध करून देत आहे व्हेकल्सना. सो प्रॉब्ली व्हेकल्स विल प्रिफर दॅट दॅन इन्स्टेड ऑफ गोइंग ऑन मेट्रो म्हणजे शेवटी मेट्रोलाच तुम्ही कॉम्पिटिशन निर्माण करताय बाकीचे प्रोजेक्ट आणि त्या हाय इंटेन्सिटी म्हणजे हाय तो 6 लेन कॉरिडॉरवर ना एक मोनोरेल सो ऍप बीआरटी पण असेल बीआरटी कॉरिडॉरवर तो 6 लेन केलाय त्याच्यानंतर मोनोरेल करायचे मग हे सगळे विषय ऑलरेडी झालेले आहेत. तर ते ह्या सगळ्याचं मेट्रोवरचं इम्पॅक्ट काय होणार आहे रायडरशिपवरचं हे तर काही त्याचा काही कुठे स्टडी नाही. हे जे
treated as a standalone project. You cannot have any transport system as a standalone. It has to have integrated with the other systems. So sir, इतने कई कारण थे. And after multiple options and choice given नहीं है. We are given a single option. That this is it. मतलब तुम्हारे पाजे मेट्रो तो है, नहीं तो कहीं से. So that sort of a situation they have been put in. The only पक्के elevated standard gauge metro बना रामबाड़ी कॉर्ड. बस ऐसा. आणि त्याच्यासाठी त्यांनी कुठलाही कॉस्ट बेनिफिट अनालिसिस अजिबात कुठेही दिलेलं नाही कम्प्लीट रिपोर्टमध्ये की इज दिस द बेस्ट ऑप्शन त्यांनी जे काय आपल्याला सांगितले ते आहे ते आस्किंग अस टू स्पेंड 3000 क्रोर आणि अनदर 6500 क्रोर ऑन दॅट तर ऑलमोस्ट 10000 क्रोर इफ यू गो टू 20000 क्रोर बाय द टाइम यू फेसिंग टू मेट्रो तर ते बेस्ट ऑप्शन आहे ह्याच्यासाठी काही कॉस्ट बेनिफिट अनालिसिस पाहिजे ना तुम्हाला नुसतं वाटतंय बघून की हे चांगलं आहे म्हणून तुम्ही देताय तर तसं ते झालेलं आहे नो कॉस्ट बेनिफिट अनालिसिस म्हणजे ते ब्रह्मवाक्य सारखं आहे आम्ही सांगतोय ना बसर्ट साहेबांनी क्वेश्चनच नोबडी सॉल्व आणि ते स्वतःच म्हणतात आपल्या रिपोर्टमध्ये की अंडरग्राउंड मेट्रो प्रेफरेबल आहे पण अनसुटेबल ऑन बट लोअर कॉस्ट कन्सिडरेशनवर आम्ही एलिव्हेटेड मेट्रो हे करतोय असं ते स्वतःच म्हणतात आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याच रिपोर्टमध्ये आता जो वनाज रामवाडीचा कॉरिडॉर आहे पीएचपीडीटी म्हणजे पर्सन फॉर आवर पर डायरेक्शन ही टर्मिनॉलॉजी आहे टू अस द व्हॉल्यूम ऑफ ट्रॅफिक ऑन म्हणजे हाऊ मेनी पीपल विल अगेन द मेट्रो असं त्यांच्या त्याच्याप्रमाणे ते म्हणतात की ब्रेक इव्हन पॉईंट बिटवीन बस ट्रान्सपोर्ट अँड मेट्रो सिस्टम इज 50,000 पर्सन फॉर अवर पर डायरेक्शन म्हणजे पीक डायरेक्शन आणि तेच म्हणतात की मोस्ट लाईकली म्हणजे मोस्ट लाईकली तर आता ते येण्याची गॅरंटी नाही मोस्ट लाईकली असं तो आपण मोस्ट लाईकली ऑन वनाज राम फॉर वनाज रामवाडी रूट इज 5817 in 2011 and 1098 in 2031 the DMRC report itself says म्हणजे 2031 मध्ये सुद्धा ब्रेक इव्हन पोहोचत नाही इट इज ओनली टू थर्ड ऑफ ब्रेक इव्हन फायनान्शियल इकॉनॉमिक वायबिलिटी इज अ प्रश्न तर दस मेट्रो विल नॉट रीच ब्रेक इव्हन पॉइंट इवन इन 2031 and will also remain blocked and हे पीक पीरियडचे टाइम जे आहे 30 वर्ष पीक पीरियड लास्ट फॉर ओनली 1 or 2 hours इन अ डे बाकीच्या वेळेला तर आता 5817 आहे त्याच्यात मिनिमम काय आहे तर 21,000 वगैरे पर अवर तर म्हणजे त्याची व्हायबिलिटीच नाही आहे फायनान्शियल या रूटची आणि सर्वेस वर काही इंडिकेट केले 350 लोक 50,000 पॉप्युलेशन मध्ये सर्वे व्हॉट इज युअर चॉईस आणि एस्टिमेटेड अप्रॉक्सिमेटली 12,00,000 हाऊसहोल्ड पैकी 3,000 हाऊसहोल्ड्स मध्ये होम सर्वे जो म्हणतात 3,000 हाऊसहोल्ड केलेला आहे So this puts a big question mark on the very selection of the express Vanaj Ramwadi corridor for metro. पुढे एलिव्हेटेड पाहिजे का हा पुढचा प्रश्न आहे बेसिक कॉरिडॉर मोठा क्वेश्चन मार्क आहे आणि दे हॅव गिव्हन दे हॅव म्हणजे सिन्सिअरली त्यांचे फिगर्स दिलेले आहेत म्हणजे त्याच्यात त्यांनी काही हे केलेलं नाही पण ते करू शकलेही नसते इतर सर्वे आहेत पण आदर सर्वे जो असो म्हणजे राईट्सने केला होता सीएसने केला होता पुष्कळ लोकांनी आता मध्ये बीआरटीसाठी सर्वे झाले होते आणि ते पुष्कळचे फिगर्स आले होते सो दे कुड नॉट अप्रोच दिस फिगर्स सो दे आर गिवन रिअलिस्टिक फिगर्स आणि दे आर लॉजिकल ऑल्सो दोज फिगर्स नंतर त्याच्यात काय झालं गेम्स इज ऍक्सेप्टेड द डीएमआरसी रिपोर्ट ब्लाइंडली विदाउट इंडिपेंडेंट स्टडी हा एक मेजर हे आहे कारण त्यांनी सांगितलं की श्रीधरांच्या इतकं कोणाला समजत नाही मेट्रो असं ऍक्सेप्ट म्हणजे त्याने श्रीधरांच्या पेक्षा अजून समजणारा कोण आहे कोणीच नाही म्हणजे त्यामुळे त्यांनी जर रिपोर्ट दिलेला असला तर म्हणजे मग दिस हॅज टू बी द फायनल वर्ड अशा तऱ्हेने पीएमसीने त्याला ट्रीट केलेलं आहे पण सगळ्यांच्यातली गमतीचा भाग असा आहे की श्रीधरन हा एक काही काळाने सांगत होता की त्या पीएमसीला सुद्धा की श्रीधरन इज अ टेक्नॉलॉजी एक्सपर्ट इज नॉट अ ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन एक्सपर्ट वॉट वी आर नॉट क्वेश्चनिंग इज टेक्नॉलॉजी आम्ही कुठेही त्याच्या टेक्नॉलॉजीबद्दल कुठलाही प्रश्न विचारत नाही आहे की तू हे एवढंच का धरलं डिस्टन्स एवढंच गेज का हे काय नाही दॅट वी आर नॉट क्वेश्चनिंग सो ॲज फार एज टेक्नॉलॉजी सिग्नलिंग सिस्टम इज का दिली किंवा अजून काय दिलं वी आर नॉट क्वेश्चनिंग सो ॲज फार एज मेट्रो टेक्नॉलॉजी टोटली डिफरंट इश्यू विच ओनली एक्सपर्ट्स कॅन गो इन टू इट अँड डिबेट ऑल द इश्यूज वॉट वी आर रेज सो फार आर ऑल ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन प्रॅक्टिकल फिजिबिलिटी सो वॉट वी आर टॉकिंग ऑफ इज वॉट इज बिंग क्वेश्चन इज डीएमआरसी सिलेक्शन ऑफ मेट्रो रूट्स इन टर्म्स ऑफ ट्रान्सपोर्टेशन नीड्स प्रॅक्टिकल फिजिबिलिटी कन्सिडरिंग साइट कंस्ट्रेंट्स व्हायबिलिटी अँड सोशल इम्पॅक्ट्स दिस इज प्युअरली अ ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशन मॅटर अँड नॉट मेट्रो टेक्नॉलॉजी मॅटर डीएमआरसी हॅज गॉट ट्रॅफिक सर्व्हिस वर्क डन फ्रॉम आयटी मुंबई
त्यामुळे स्वतः डीएमआरसीने याच्यातला कुठला स्टडी केलेला नाही ट्रॅफिक अँड ट्रान्सपोर्टेशनचा. त्यामुळे त्याला तुम्ही डीएमआरसीचा रिपोर्ट म्हणून त्याला तुम्ही मोहर का लावता त्याच्यावर? सो मदर पीपल हॅव डन इट, दे कुड बी रॉंग इन डुईंग दोज सर्व्हिस. सो जस्ट बिकॉज दोज हॅव पीपल सम एक्सपायर्ड हॅव डन सम सर्व्हिस, त्यात कोणी पुण्याचं नव्हतं. सगळ्यात गंमत म्हणजे पुण्यात भरपूर एक्सपर्ट्स आहेत, त्यांनी कुठली पुण्याची एजन्सी घेतली ते सगळं पाहिजे. त्यांनी येऊन इथे सर्व्हे केला, त्यांनी एक कन्क्लुजन काढलं आणि त्या बेसिसवर त्यांनी रूट्स ठरवले आणि एक प्रपोजल दिले. दॅट इज नॉट इट हॅज हॅपन. सो इफ ऑल देअर सर्व्हे देमसेल्स आर रॉंग ऑर ऑफ देअर कन्क्लुजन्स आर रॉंग एज फार एज द सिलेक्शन ऑफ रूट, द होल थिंग इज गोइंग टू बी अ टोटल डिझास्टर. तर हा पॉईंट आम्ही त्यांना सांगतो, पण ते नाही, ते डीएमआरसी म्हणजे समजलं. तुम्ही इंडिपेंडेंट अप्रेजल करा, आधी आय डोंट बिलीव्ह एनिथिंग. जस्ट असं असतं की आपल्या कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टला इव्हन प्रायव्हेट सेक्टर व्हॉट इज मोर प्रूफ कन्सल्टन्सी, की तुम्ही एका कन्सल्टंटने दिलेलंच काम दुसरा एक कन्सल्टंट प्रूफ कन्सल्टंट म्हणून चेक करतो की शेवटी काही एरर होऊ शकतात काही चुकीच्या अझम्पशन्स किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारावर किंवा काय. सो दॅट्स अ रेग्युलर स्टँडर्ड प्रॅक्टिस फॉर लार्ज प्रोजेक्ट्स. आम्ही म्हटलं तसं करा ना, अपॉइंट अ प्रूफ कन्सल्टंट, लेट देम अप्रेज ऍज अ थर्ड पार्टी आणि त्यांना अप्रेज करून दे डीएमआरसीचा रिपोर्ट. आणि आम्ही आमचं म्हणणं त्यांच्यासमोर मांडतो, कारण काय झालं हे सगळे इश्यूज कॉर्पोरेशन समोर मांडताना कॉर्पोरेशन सारखं म्हणतो की आमच्याकडे कोणी एक्सपर्ट नाही, आम्हाला तुम्ही काय सांगते समजतच नाही. वी आर नॉट एक्सपर्ट्स, वी आर ओनली ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पीपल, वी हॅव गॉट वी हॅड अपॉइंटेड अ कन्सल्टंट, सो व्हॉट एव्हर देअर फाइंडिंग इज वी हॅव टू ऍक्सेप्ट. दॅट वॉज अ सॉर्ट ऑफ आर्ग्युमेंट गिव्हन बाय कॉर्पोरेशन. सो वी आर नॉट कॉम्पिटंट टू डिस्कस विथ यू अबाउट एनी टेक्निकल मॅटर्स ऑर एनी ऑफ दीज इश्यूज. मग त्यांनी त्यावेळेला काय सांगितलं कॉर्पोरेशननी की आता आम्ही ते स्टेट गव्हर्नमेंटला पाठवतो आणि स्टेट गव्हर्नमेंट आर कॉम्पिटंट, दे विल डिस्कस विथ यू, दे विल अपॉइंट सम कमिटी ऑर समथिंग, दे विल डिस्कस विथ यू. तर स्टेट गव्हर्नमेंटने काही रिस्पॉन्स दिला नाही कुठलंही याला, नॉट अ सिंगल मीटिंग हॅज टेकन प्लेस, नथिंग हॅज हॅपन टू इयर्स. आणि त्याने आहे तसा परत जसा तसा तोच रिपोर्ट अप्रूव्ह करून टाकलेला स्टेट गव्हर्नमेंट. आणि मध्ये यू मे रेड इन द पेपर्स, आपले ॲडिशनल चीफ सेक्रेटरी अरविंद पी सी बेंजामिन केम टू पुणे पर्सनली आणि ही इव्हेंट ऑल अलॉंग द रूट आणि स्वतः त्यांनी खात्री करून घेतली म्हणजे सगळं ओके. मी कसं केली माहित नाही, आवर सेक्रेटरी लेवल पर्सन गोज अलॉंग द रूट अँड ही गेट्स कन्व्हिन्स की येस एव्हरीथिंग इज फाईन. आणि देन ही गेव द रिपोर्ट टू द कॅबिनेट की बाबा सगळं ओके, मी पर्सनली जाऊन बघितलं आहे, आता तुम्ही अप्रूव्ह करा काय. ॲक्च्युली त्याच्या काय झालं, वी हॅड रिटन लॉट ऑफ लेटर्स, ॲक्च्युली दॅट वॉज अ फॉलोआउट ऑफ लेटर्स, कारण आम्ही काही पत्र लिहिली होती चीफ मिनिस्टरना दोन तीन वी केप ऑन बॉम्बार्डिंग हिम विथ लेटर्स की बाबा ते चुकीचं होतं आहे चुकीचं होतं आहे, या रूट वगैरे शक्य नाही आहे, इथे फिजिबिलिटी नाही आहे. तर त्याचाच बहुतेक परिणाम म्हणून त्यांनी त्यांना इकडे पाठवलं. पण त्याच्यात खरं योग्य हे झालं असतं की त्यांनी इथल्या लोकांशी इंटरॅक्ट करायला पाहिजे होतं. पुण्यात जर दिवसभर होता आणि सगळ्या रूटवर फिरला तर इकडे टेकन वन ऑर टू ॲक्टिव्हिस्ट ऑल्सो अलॉंग विथ हिम अँड बाबा दाखवा आम्हाला साईटवर कुठे काय प्रॉब्लेम तुम्हाला वाटतोय ते, दॅट वुड हॅव बीन द राईट थिंग. फक्त पी एम सी आणि त्या दोघांनीच मिळून सगळी चक्कर मारली आणि ठरवून टाकली की ओके. हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन त्यावेळेला रेज केले होते की ट्रान्सपरन्सी का नाही, तुम्ही लोकांना विश्वास का घेत नाही आहे, इंटिग्रेटेड मास्टर प्लॅन नाही आहे आपल्या इथे, म्हणजे तुम्ही सगळ्या असं विचार करत नाही आहे, इंडिपेंडंट स्टडी का नाही करत, फिजिबिलिटी बघितली आहे का वगैरे. आणि सगळ्या ॲक्च्युली टाउन प्लॅनिंग ट्रॅफिक वगैरे कुणालाही याच्यात विश्वासात घेतलं नाही, म्हणजे लोकांना तर नाहीच आहे, यांना स्वागतलं नाही. रिअल एस्टेट एस्टिमेट्स आहेत का जनरेट वगैरे, किंवा फायनान्शियल बर्डन काय आहे, तर दीज आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आणि आता युटिलिटी मागाशी त्यांनी जो हे काढला की त्याचे पर्सन्स पर आवर ते फिगर लो आहे, ते घेऊन लाईक पोचत नाही, दॅट इज प्रूव्ड बाय द फॅक्ट्स. दिस लाईक मेजॉरिटी ऑफ कम्युटर्स इन वांजे कोथरूड एरिया ब्रांच ऑफ फ्रॉम कर्वे रोड टू प्रोसीड टुवर्ड्स अँड बियॉन्ड लॉ कॉलेज रोड मास्टर ब्रिज. तुम्ही जर बघितलं साधं पौड फाट्याला जर ट्रॅफिक बघितलं आणि खंबोजी बाबा चौकात ट्रॅफिक बघितलं जबरदस्त फरक असतो, म्हणजे ऑल द ट्रॅफिक इज ऑलरेडी ब्रांच ऑफ. म्हणजे हा जो रूट आहे महाराज रामवाडी रूटनी, या सोर्स आणि कॅचमेंट एरियातले लोक फार कमी जातात, म्हणजे या किंवा या डायरेक्शन मध्ये काही तिथं नाहीच आहे, म्हणजे दॅट इज ऑलरेडी ऑल्सो प्रूव्ड बाय द सर्व्हेस, बट इट इज ऑल्सो नोन टू ऑल. की आपल्या इथे बघितलं की पौड रोडला आल्यानंतर सगळे लोक आधी लॉ कॉलेजला, माथुरिया ब्रिजला आणि तिकडे तुमचे शास्त्री रोड, टिळक रोड या बाजूला सगळे डिस्पर्स होतात. व्हेरी फ्यू पीपल गो टुवर्ड्स जंगली महाराज रोड. तर इट इज प्रूव्ड बाय दॅट, दे आर फिगर्स ऑल्सो प्रूव्ह अँड व्हिज्युअली ऑल्सो अँड पीपल स्टेईंग इन द लोकॅलिटी ऑल्सो से की तिथे आम्ही पुणे जायचं वाघोली आणि ते रामवाडीला जायचं काही प्रश्नच येत नाही इकडचा, तिथे ट्रॅफिकच खूप कमी. नंतर बस कनेक्टिव्हिटी फ्रॉम वर्ले कर्नर कोथरूड सबर्ब्स टू प्रपोज मेट्रो स्टेशन्स इज नॉट ॲडिक्युएट, कारण तिथनं लोक जाऊन बाबा तरी त्यांना डेक्कनला जायचं तरी मी तिथे येईल आणि त्या मेट्रोने जाईल,
असं होण्याचे काही चान्स नाही, कारण बस कनेक्टिव्हिटी नाही, पार्किंग स्पेस नाही आहे. त्यामुळे जरी म्हटलं वारजेचा माणूस म्हटला की मी बघा नट स्टॉपला येऊन मेट्रो पकडतो म्हणतायच आहे पुढे, मेट्रो तिथे तू व्हेकल कुठे पार्क करणार, कारण ही पॉसिबिलिटी नाही. नंतर हाय पॅसेंजर डेन्सिटी एरियाज आर नॉट कवर्ड. नंतर शिवाजीनगर रेल्वे स्टेशन, एस टी बस स्टँड, पुणे रेल्वे स्टेशन, एस टी बस स्टँड, मेट्रो रूट डज नॉट डज पास नियर दीज एरियाज, बट द मेट्रो स्टेशन्स आर नॉट डायरेक्टली ॲक्सेसिबल फ्रॉम विथिन दोज एरियाज. नंतर शिवाजीनगर बस स्टँडला तुम्ही रेल्वे स्टेशनला उतरला तर तुम्हाला मेट्रो घ्यायला त्या बर्वे चौकात यावं लागेल. तुम्ही त्या हातात सगळं सामान वगैरे घेऊन तिथे कसं येणार, मी हाऊ इज इट पॉसिबल वॉकिंग ऑल द वे फ्रॉम देअर. सो दे विल स्टील प्रिफर द रोड ट्रान्सपोर्ट. म्हणजे नेहमी आपण काय म्हणतो की एवढा मास ट्रान्सपोर्ट तुम्ही करताय तर त्या रूटवर जर सगळ्या हाय पॅसेंजर डेन्सिटी एरियातला तो टच झाला पाहिजे, तिथून ॲक्सेसिबल पाहिजे, तो नाही आहे. रेल्वे स्टेशनमध्ये जो होणार ते कुठेतरी जवळपास ते शेम करतील, पण रेल्वे स्टेशनमधनं तिथपर्यंत सामान घेऊन बाहेर चालत येऊन ते परत चढून कोण जाणार आहे मेट्रो, ते म्हणजे जाणार जे काय रिक्षा जे काय असेल त्याच्याने जाणार. म्हणजे वॉटर ट्रॅव्हल्स इज मेट्रो एज अन ऑप्शन इन प्रेफरन्स विथ द रोड ट्रान्सपोर्ट, ह्याच्यासाठी मेट्रोची जी कन्व्हिनियन्स लेवल खूप हाय पाहिजे ती नाही आहे. त्यामुळे पीपल विल स्टील प्रिफर रोड ट्रान्सपोर्ट. आणि याचा जो उद्देश आहे की रोड ट्रान्सपोर्टवरचं ट्रॅफिक कमी होईल, पोल्युशन कमी होईल, फ्युअल कन्झम्पशन कमी होईल, ट्रॅव्हल टाईम कमी होईल वगैरे वगैरे, आणि त्यामुळे त्याचं म्हणणं आहे की मध्ये आमचे जरी पिलर आले, स्टेशन आले, तरी ट्रॅफिकच अर्ध्याच्यापेक्षा कमी होईल, त्याचा काही फरक पडणार नाही. ऍक्च्युली म्हणजे कंजेशनशी रिलेटेड आहे, कारण ते मेनली ते म्हणतात ट्रॅफिकसाठीचं सोल्युशन, ट्रॅफिक कंजेशनचं सोल्युशन म्हणून मेट्रो हे जे दिलंय तर त्याला ते म्हणजे हे खरंच होणार आहे का, कारण एक्झॅक्ट ऑपोजिट इम्पॅक्ट म्हणून म्हणजे इनफॅक्ट इट विल ग्रो वर्स आणि आफ्टर स्पेंडिंग 10,000 crores. देयर इज अ बिग क्वेश्चन मार्क. नंतर अल्टरनेटिव्ह मग कसा असला पाहिजे प्लॅन, ते म्हणते की बस डिस्टन्स मोनोरेल or metro for longer distances, other routes outside core city areas should be considered. In case necessary to run metro in dense city areas, metro should be underground only, can be elevated on city outskirts where road width is minimum 40 meters. And surface metro, म्हणजे surface होणं elevated तरी कधी प्रश्न आला, जेव्हा पन्नागर रोड 60 meters, तिथून तुम्ही सर्फेस वरून येऊ शकाल, एलिव्हेटेड तरी कशाला करायचं, म्हणजे आमचा कोणी त्याला प्रश्न होता ते या 60+ नगर रोड आहे तिथे तुम्ही जमिनीवरूनच न्या ना, एलिव्हेटेड कशाला करणार. तर सर्फेस मेट्रो ऑप्शन्स वर कन्सिडर करायला पाहिजे, 60 meter रोड असलं तर. सो त्याच्या आणि सोल्युशन्स, व्हॉट आर द रिअल सोल्युशन्स, रिअल रूट ऑफ द ट्रॅफिक फ्रॉम एन हाय व्हेकल पॉप्युलेशन अँड यूज ऑफ प्रायव्हेट व्हेकल्स ड्यू टू लॅक ऑफ अदर कन्व्हिनियंट ट्रान्सपोर्ट ऑप्शन्स, म्हणून सोल्युशन काय तर दीज आर द रिअल सोल्युशन्स, प्रोव्हाइड सेफ अँड युजेबल फॅसिलिटीज फॉर पेडेस्ट्रियन्स अँड सायकलिस्ट, मेक बस सर्व्हिस एफिशियंट, कन्व्हिनियंट अँड अफोर्डेबल. Prepare integrated traffic and transportation plan. This should include all modes of transport as per need and ability. Integrated traffic plan should be consistent with city development plan. And decision about transport system should only be taken as per integrated traffic and transportation plan. आपल्याकडे तसं प्लॅनच नाही, त्यामुळे हे सगळे ऍड हॉक डिसिजन्स होतात. कोणाला वाटलं मोनोरेल करावी, मोनोरेल, कोणाला वाटलं मेट्रो, एखादा वाटलं स्काय बस, कोणाला बीआरटी, म्हणजे एव्हरीवन इज डिपेंडिंग ऑन देअर ओन सब्जेक्टिव्ह थिंकिंग. बीआरटीचा एक मोठा एक्सपिरियन्स हे केला की आपल्या इथे बीआरटी एक चांगली प्रोजेक्ट पण कसं तसं फेस्को झालेलं आहे, तर त्याचे रिझनिंग्स काय होते, तर बीआरटीच्या वेळेस आम्ही स्टडी करून 2006 साली अशा टाईपचं सगळं प्रेझेंटेशन यांना दिलेलं होतं कॉर्पोरेशनला सुद्धा, म्हणजे नॉट इन ॲज अ पीपीटी फॉर्म पण सगळं डिटेल वर्क हे करून की काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात ते पाहिजे बीआरटीमध्ये, आणि तुम्ही या पद्धतीने गेला तर तसं होणार आहे. तर नितीन करीर होते, ही डीड नॉट एंटरटेन सेम वे, नो मीटिंग, नथिंग, ही डीड नॉट रेस्पॉन्ड टू एनी लेटर, काय नाही, आणि दे वेंट अहेड विथ देअर ओन वे, आणि वी सी व्हॉट इज द फेस्को, आणि पुष्कळचे त्यावेळेचे प्रॉब्लेम्स अँटिसिपेट करून त्यांना त्या आधीच सांगितले होते, बट दे डिडंट रेस्पॉन्ड. सो त्यावेळेला जे इश्यूज होते, नो डिटेल्ड फिजिबिलिटी रिपोर्ट, आणि त्यावेळेस असाच कन्सेप्ट रिपोर्ट फ्रॉम आय आय टी दिल्ली सिमिलर टू डी एम आर सी रिपोर्ट ऑन द बेसिस फॉर डिसाइडिंग बीआरटी स्कीम अँड सिलेक्शन ऑफ रूट्स. नंतर नो एक्सपर्ट कन्सल्टंट अपॉइंटेड टू स्टडी द कन्सेप्ट. जो ते जो आय टी दिल्लीने रिपोर्ट दिला तोच ब्रह्मवाक्य मानून त्यांनी ते बीआरटी करून टाकली. रिअलिस्टिक एस्टिमेट्स नव्हते, सिटिझन्सचा कॉन्फिडन्समध्ये घेतला नाही. बीआरटीसाठी एक्सपर्ट
युनिट असं नव्हतं म्हणजे एक वेगळा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपर्ट युनिट इन बीएमसी ऑफ पीएमपीएमएल and net result is that there is considerable cost overrun per gate project has not been completed even after 5 years and now exactly same thing is happening for metro project so metro तुम्ही बघितलं असेल आणि डीएमआरसी रिपोर्ट आहे कोई डिटेल्ड रिपोर्ट नाही आहे तसा आय टी डेल्हीचा होता तसा आहे त्यांनी एक ग्रुप सिलेक्ट केला त्याच्यावर कोणी इंडिपेंडेंट स्टडी केला नाही तो त्यावेळेला केला नव्हता आता जे एस्टिमेट्स वर रिअलिस्टिक नाही आहे लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घेतलं नाही आणि पीएमसी किंवा याच्यात कोणीही एक्सपर्ट नाही त्यामुळे आम्ही डिस्कस नाही करू शकतो वी डोंट हॅव एनी एक्सपर्ट टू डिस्कस सो सेम केस सो एक्झॅक्टली बीआरटी सख्खं सख्खं मेट्रोच्या बाबतीत घडतंय त्यामुळे मेट्रोच्या बाबतीत तसं झालं तर बीआरटी पेक्षा भयानक परिस्थिती सो आम्ही त्यांना काय सांगतो इंडिपेंडेंट अप्रेजल करा त्याच्यात ज्यांना कोणाला सजेशन द्यायचे त्या एक्सपर्ट कमिटी नियमात येतो पुढे देऊन स्टडी आणि दुसरं टेक्नो इकॉनॉमिक इव्हॅल्युएशन ऑफ अल्टरनेटिव्ह कॉस्ट बेनिफिट अनालिसिस रिपोर्टचं स्टडी कराच अजून काय अल्टरनेटिव्ह आहे पण त्याचं इव्हॅल्युएशन करा लोकांना कॉन्फिडन्स मध्ये घ्या आणि फायनल डिसिजन शिफ्टिंग बेस्ड ऑन अबाउट इंडिपेंडेंट स्टडीज अँड ओनली कन्सल्टेशन विथ द पब्लिक असं त्यांना हे आहे म्हणून दिस इज द फायनल वॉट यू सेइंग इज दिस इज अगेन अ मेकअप कॉल त्यावेळेस होतं की लोकांनी समजून घ्यावं काय आहे ते कारण एस पी डिसिजन प्रू रॉंग लेटर विल बी डिझास्टर्स फॉर द सिटी आणि मेट्रो एक लेटर फाउंड अनवायबल अँड नॉट युजफुल फॉर मेजॉरिटी सिटीजन शुड बी अ परमनंट बॅक ब्रेकिंग फायनान्शियल बर्डन फॉर द सिटी ऑल्सो बेसिक ट्रॅफिक प्रॉब्लेम विल रिमेन अनसॉल्व्ह अँड इट वॉज इथे जी वॉज पार्ट म्हणजे स्पेंडिंग सो मच ऑफ मनी तुमचा जो प्रॉब्लेम तर राहिलच त्यामुळे प्लीज डिसाइड वेदर वी वॉन्ट ऑन दिस क्वेश्चन अँड रिॲक्ट बिफोर दिस They have filed and got a stay subject to whatever they have said. Has anyone filed from Pune? Pune, there are some groups thinking on those lines, but they can't have notification, it's legal, state government approval, but they can't have status, only state government has approved very recently. सो व्हॉट इज द लीगल माइलस्टोन ऍट विच यू कॅन फाईल अ बीयर म्हणून सेंट्रल अप्रुव्हल व्हायचं असेल हा म्हणून म्हणतो अजून त्या स्टेजला आलंच नाहीये त्याच्यामुळे त्याचं लीगल माइलस्टोन काय ग्रहीत धरलं जाईल की बाबा आता हे अप्रूव्ह झाली आणि आता नॉट इज ऑन तर ते काही जण फक्त चेक करतात की वेदर म्हणजे इज इट द राईट टाईम नाव टू फाईल अ बीयर वेट फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट अप्रुव्हल किंवा काय कारण काय होतं एकदा तुम्ही चुकीच्या वेळेला फाईल केली आणि ती रिजेक्ट झाली तर नंतर परत प्रॉब्लेम होतो So PR, once getting rejected, is, it becomes very difficult to file on the same subject again. You have to be very careful at what time that PR has to be filed. Because when you file it, they already met through some terms, so they don't have to. But they say they were late, meaning they should have filed before the work starts. So after that, PR file, they have to start the work starts by the police. That's the issue. Then it's okay, because if the work starts, कोर्ट डझन एंटरटेन कारण ते म्हणतात ऑलरेडी पब्लिक मनी त्याच्यात घातला गेला आहे चूक आहे का बरोबर आहे इथे असं कंडिशन दॅट इज द सॉर्ट ऑफ आणि कोर्ट्स आर नॉट व्हेरी सेन्सिटिव्हनेस तसा कमी आहे कोर्टांचा म्हणजे ते फील की कोणीतरी मोठा प्रोजेक्ट आला की वगैरे आपले पी आर दाखल करतात असं एक साधारणतः कोर्टाचं रिव्ह्यू होईल जे ॲटॉमिक एनर्जी प्रोजेक्ट असो असं असो तसं असो की आता देर इज अ जनरल टेंडन्सी अनाउन्स करून की मोठा प्रोजेक्ट दिसला की पी आर फॉर्म करून त्याचं स्टे घ्यायचं असं कोर्टाचं होते सो दे डोंट वॉन्ट टू एनकरेज दॅट टेंडन्सी सो यू हॅव टू बी व्हेरी शुअर अँड व्हेरी क्लिअर अबाउट वॉट इंटेन्शन्स आर अँड ऑल्सो अबाउट द डेटा दॅट इज बीन सबमिटेड कारण ते चुकीचा डेटा जर सबमिट झाला इट कॅन गेट रिजेक्टेड आणि आजकाल कोर्ट असंही करतं की विथ कॉस्ट रिजेक्ट करतं म्हणजे यू हॅव टू पे कॉम्पन्सेशन टू द गव्हर्नमेंट असंही होतं केलं जाऊ शकतं म्हणजे बिकॉज ऑफ इश्यूज त्याच्यात त्यांनी जे काही केले होते इश्यूज त्याच्यावर त्यांनी स्टे असा दिलेला नाही दे आर सेट की बाबा हे सगळं झाल्यानंतर तुम्ही करा तिथे ते स्टक असं आहे पण त्याच्यानंतर पुढचं ऍक्च्युली हे झालेलं आहे की मोस्टली नाव दे आर डिसाइडेड टू मूव हॅव द फ्युचर मेट्रो अंडरग्राउंड इन मुंबई प्रॉब्लेम्स मुळे अजित पवार वॉज अर्ली इन्सिस्टिंग ऑन अंडरग्राउंड म्हणजे एनसीपी सडली ते चेंज द माइंड देयर वर इलेक्शन्स नाही इलेक्शन पुरतं तेवढा पुरतं त्यांनी ते चेंज केलं स्ट्रॅटेजी वी हर्ड वेरियस फिगर्स बट रिअली रिअलिस्टिकली इट इज व्हॉट 3x 4x पे बाकीच्या कसं आहे स्टडीज जर झाला नाही तुम्ही काय माहितीच नाही आज तुम्ही दिल्लीमध्ये आम्ही कुठेतरी तिकडे तेवढा अंडरग्राउंड इथे होणार तो दगड वेगळा सगळं वेगळा काही होऊ शकतो ना म्हणजे बेसिकली तो ऑप्शन इव्हॅल्युएटेड झाला नाही अंडरग्राउंड नुसतं मागे मागे एवढं सांगितलं मागे म्हणून विचार करू